वासुदेवाय ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेषितो विजयते गोपाल चूडामणि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुसं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत् किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यां शास्त्रश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं गोविंद गोविंद हरे मुरारे गोविंद गोविंद रथांगपाणे गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण गोविंद गोविंद नमो नमस्ते ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कुंडलिका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर सर्व संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जगदम्बा माता की जय प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभान रुक्मांगद उद्धव विभीषण फाल्गुनादिन पुण्यानिमान परम भागवतान नतोऽस्मिन् वाग्विद्येति सरस्वतीति विदिता या लभ्यते पंडितैः महान्त्यान विदुसुरा सुरगणा यस्या समनुस्तं स्तुतम् कर्पूरद्युतिमिन्दुसुन्दरमुखीम् आनन्दसान्द्रान्तरां वन्दे तां जगदम्बिकां भगवतीं श्रीराजराजेश्वरीं
जयांसे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया फले वरी बैसबो पाऊले श्री गुरुंची ते नमस्कारोनी आता सच्चिदानंद घर प्रभु परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरणी साष्टांग निवेदन। सच्चिदानंद घर प्रभु परमात्मा भगवान श्री गोपाल कृष्णांचे चरणी साष्टांग निवेदन। सच्चिदानंद घर प्रभु परमात्मा भगवान श्री सिद्ध परमहंस गुरु गोविंद महाराजांचे चरणी साष्टांग निवेदन। माऊली केशवदत्त महाराज माऊली सद्गुरु श्री मोहन महाराजांचे चरणी साष्टांग जणवत असो। भगवान वेदव्यास भगवान शुक महामुनी राजा परीक्षिती सूत मुनी शौनकादी ऋषी नारदाती संत विभूती प्रभूती समस्त भागवतीय भक्त आणि आचार्यांचे चरणी साष्टांग जणवत असो। विज्ञानाच्या माध्यमातून श्रवण करणाऱ्या सगळ्या भागवतांच्या आचार्यांना भक्तजनांना प्रेमीजनांना समस्तांना चराचर प्राण्यांना आणि मात्रांना माझा प्रेमपूर्वक साष्टांग जन्मवत असे। अखिलांतरी आम्ही प्रभूला वंदना करून आजच्या 5व्या दिवसाच्या प्रातःकालीन सेवेला प्रारंभ करूयात। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान वेदव्यासाने शब्दबद्ध करून ठेवलेली कथा ही भगवान शुकदेव गाताय, सूत मुनी शौनकादी ऋषींना सांगतात, इथे आपण श्रवण करतोय। श्री भगवंतांचं प्राकट्य झालं आणि भगवंत जाऊन पोहोचले गोकुळामध्ये। त्याच वेळेला जगदंबेचंही प्राकट्य झालं, पण ती जगदंबा कंसाच्या हातून आकाशामध्ये गेली आणि आकाशामध्ये गेल्यानंतर ती जगदंबा तिथून अदृश्य झाली। म्हणजे भगवंताचं आणि जगदंबेचं प्राकट्य एकाच वेळेला झालेलं आहे। आता प्रारंभ करतात भगवान शुकमुनी नंदबाबाच्या म्हणजे गोकुळातल्या भगवंतांच्या जन्मोत्सवाचा प्रारंभ करतात। शुकदेव म्हणतात, श्री शुकोवाच नंद स्वात म्हणजे उत्पन्ने जाता लादो महामना आहूय विप्रान वेद ज्ञात स्नात शुचिरंकृत वाचयित्वा स्वस्त्यं जात कर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत पितृदेवार्चनम तथा धेनूनां नियुते प्रादात विप्रेभ्या समलंकृते ईराद्री सप्तरत्नौघ शातकौंभांबरावृतान। नंद बाबा पहाटेच्या वेळेला उठून गोशाळेमध्ये आलेले आहेत। नेहमीप्रमाणे गोशाळेमधले कामं करतायत, पण त्यांचे कान उत्सुक आहेत ऐकायला वार्ता, कारण त्या रात्री यशोदा मातेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या आणि अद्याप निरोप मिळाला नाही की काय झालं, आणि त्या निरोपाची ते वाट पाहतायत। गायींची सेवा करतायत, धारा काढून घेतायत, सगळ्यांना कामाला लावतायत, पण लक्ष सगळं त्यांचं श्री भगवंतांच्या किंवा भवना येणाऱ्या बालकाच्या आगमनाकडे आहे। शुकदेव वर्णन करतात राजन की पंचपंच उषकाली ती सेविका दासीदाई उठली की जिने काल रात्री यशोदेला प्रसूतीच्यासाठी मदत केली होती। यशोदा जरा पृथुक बाला होती, जरा जाड होती, त्यातून तिचं वय झालं होतं, साठी उलटून गेली होती, आणि त्यामुळे यशोदेला संतती होणं हे जवळजवळ दुरापास्त अशक्य गोष्ट असताना तिला दिवस राहिले होते, आणि यशोदेला आतापर्यंत एकही संतती झालेली नव्हती। भगवंतासाठी संततीसाठी तिने खूप प्रयत्न केले होते आणि आता ती वेळ आली, आणि तर रात्रीच्या वेळेला तिला प्रसूती वेदन सुरू झाले। पाऊस खूप धुवाधार पडत होता, विधा संपत होत्या, आणि या सगळ्या विपरीत प्रसूतीत नंदबाबांच्या अंतःकरणाला भय होत, काय झालं असेल, काय झालं असेल, निरोप का आला नाही।
दासी पहाटे उठली, आणि त्या उठलेल्या दासीने उठल्या उठल्या बघितलं आपल्याला उठली असं तिला वाटलं. तिने समईतल्या ज्योतिसारख्या केल्या आणि ज्योतिसारख्या केल्यानंतर तिने बघितलं तर यशोदेच्या पुढ्यात एक सुंदर बालक आहे. रात्रीत काल कन्या झाली होती, तिला त्याचंच मोठं असं वाटलं की रात्री कन्या होती ती गोरी पान होती आणि आता ते पुत्र आहे आणि तो सावळ्या रंगाचा आहे. तिला हे असा बदल कसा झाला ते कळे ना, आपल्या आयुष्यामध्ये असा बदल आजपर्यंत कधी बघितला नव्हता. ती भयचकित झाली आणि तिने जोरात हाक मारली, यशोदे अगं उठ उठ उठ. यशोदेला उठवलं आणि यशोदेला उठवल्यानंतर तिला सांगितलं की अगं रात्री तुला मुलगी झाली होती आणि आता मुलगा दिसतोय. यशोदेने बघितलं बालकाकडे आणि तिने इतका आनंद झाला, एकदम तिला कृतकृत्य झाल्याचा आनंद झाला की अरे किती छान. तिने त्या बालकाला उचललं आणि आपल्या हृदयाला लावलं आणि त्या बालकाला कडकडून मिठी मारली. भगवंताची पहिली भेट यशोदाची आहे, पहिलं दर्शन दासीचे. इतका आनंद झाला, लगेच तिने डोक्यावरचा पदर सारखा केला, जणू काही कोणी पुढे आलेला आहे. आणि त्याच्यानंतर ती दाई सांगती अगं यशोदे काल रात्री मुलगी होती, परंतु ती गोष्ट यशोदेच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये, ती उठत म्हातारी झाली दिसत नाही, अगं मुलगा आहे. आणि त्यावेळेला यशोदेने आपला स्तन काढला आणि बालकाच्या मुखामध्ये दिला. इतका आनंद झाला की आपोआप स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि ते बालक आपल्या छोट्याशा हातांनी त्या मातेचा स्तन पकडून हळूहळू हळू दुधात प्यायला सुरुवात त्यांनी केली. एवढा आनंद झाला मातेला आणि त्याचा आनंद त्या स्तनाच्या द्वारा आपोआप वाहत होता, हृदयातून आनंद वाहत होता. तेवढ्यात दुसऱ्या स्तनाच्या मनामध्ये पण विचार असा आला असेल की आपला उपयोग नाही, कारण भगवंताने आधी या स्तनातलं दूध प्यायलं आणि म्हणून तो स्तनात हळूहळू दूध पडायला लागले, गळायला लागलं. त्याला भगवंताला एक गोष्ट लक्षात आली, भगवंताने आपल्या पायाचा स्पर्श दुसऱ्या स्तनाला केला आणि मग दुसऱ्या स्तनात धारा वाहू लागल्या. एक स्तन भगवंतांच्या मुखामध्ये दुग्ध देतोय आणि दुसरा स्तन भगवंतांच्या चरणांचा अभिषेक करतोय. खूप आनंद झाला आणि यशोदेने अत्यंत लाजत लाजत सांगितलं, अगं ऐकलंस का यांना जाऊन सांग. काय सांगू काय सांगू म्हटल्यानंतर तू काय सांगणार आहेस, आनंद झाला म्हणून सांग. आणि त्याच्यानंतर ती दाई उठली आपल्या डोळ्याशी, नाही मग मुलगाच असेल नक्की, आपल्याला भास झाला असेल. नाही मुलगी होती, आपला आता कसा असा भास होईल, नाही मुलगाच झाला असेल. दोन्ही विचार करते, मुलगा होता मुलगी होती, मुलगी होती मुलगा होता, असा विचार करत करत ती दाई आली. त्याला नंदबाबा गोशाळ्यामध्ये होते, सगळ्या गाई पण वाट पाहत होते निरोपाची, कारण त्यांचा प्रभू येणार आहे. आणि त्याच वेळा ती दाई आली आणि आलेल्या दाईने डोक्यावरचा पदर खांद्यावरती घेऊन, खांद्यावरचा पदर हातामध्ये घेऊन नंदबाबांच्या समोर आली, पदर पसरला आणि नंदबाबा म्हणते काय काय काय. त्यावेळेला नंदबाबांकडे बघून ती जोरात म्हणतीये की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो. आनंद झाला म्हणून सांगितलं, मुलगा झाला असे स्पष्ट ते आनंद भयो, नंद घर आनंद भयो. तिने आनंद झाला म्हणून सांगितलं. नंदबाबांना खूप खूप आनंद झाला, डोळ्यात आशुपात होऊ लागले, संपूर्ण पांढरी स्वच्छ दाढीची आठवणी भिजली, छातीवरती पाणी पडायला लागलं. जवळजवळ अशक्य गोष्ट होती पिता होणं, पण निरोपला खूप आनंद झाला. गळ्यातली मोत्याची माळा काढली आणि त्या दासीच्या पदरात टाकली. दासी म्हणते की मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगितली, त्या मानाने तिने मला खूप छोटी रक्कम दिली, बक्षिशी दिली. त्याला नंदबाबा म्हणतात थांब अजून देतो तुला. आणि त्याला नंदबाबा एखाद्या लहान मुलासारखे, तरुण मुलासारखे, एखाद्या युवकासारखे पळत 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 गेले, पळत निघाले कुठे यमुनेवरती. पहाटे ज्या नंदबाबा रस्त्याला धावतायत आणि यमुनेमध्ये गेले आणि यमुनेचा तो डोह बघितलेला आणि एवढा आनंद झाला. आणि तिथं गेल्याबरोबर नंदबाबांनी त्या डोहामध्ये थाडकन उडी मारली, डोहामध्ये उडी मारली आणि स्नान केलं आणि नंदांच्या मुखातून पहिली वार्ता यमुनेला दिली, तुला कळलं का मुलगा झाला.
यमुना माताच्या उत्सव मिळून झालं, कारण यमुनेचा पती प्रकट झालेला आहे. खूप मोठा आनंद झाला. त्याने स्नान केलं, ते आले आणि आल्यानंतर त्याने सुचिरालंकृतः त्यांनी उत्तम उत्तम वस्त्र परिधान केले, अलंकार परिधान केले आणि ब्राह्मणांना बोलावलं. ब्राह्मणांच्याकडून वाचयित्वा स्वस्त्य यनम, त्यावेळेला ब्राह्मणांच्याकडून शांतीपाठ आधी करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी जात कर्मात्मजस्य वै, जन्माच्या पूर्वी जे करावं लागतं ते सगळे सगळ्या गोष्टी त्या ब्राह्मणांकडनं करवून घेतल्या. आणि त्यावेळेला कार्या मास विधिवत पितृदेवार्चनम तथा, आपल्या पूर्वजांच्या नावाने सुद्धा त्यांनी पूजन केलं. आणि त्यावेळेला पित्याने करायचा असतो तो पुत्रासाठी तो संस्कार त्यांनी केला. आणि त्यावेळेला त्यांनी संकल्प केला, धेन्यूना निवेते प्रादात विप्रेभ्या समलंकृते. त्यांनी 2 लाख गायी सवत्स दूध न काढलेल्या त्या गायींच्या गळ्यामध्ये मोत्याच्या माळा, पायामध्ये पैंजण, शिंगांच्या वरती टोप्या घातलेल्या, पाठीला मोत्यांचा घोष शिपटीला आणि अंगावरती रेशमी वस्त्र अशा टाकलेल्या गायी, जणू काय आता नवी वाहिता आहे, नवी परिणिता आहे, अशा गायी त्यांनी, सुवर्णाच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या गायी, साखळ्या घातलेल्या गायी, त्यांनी 2 लाख सवत्स दुधाने भरलेल्या गायी सकाळी सकाळी ब्राह्मणांना बांधल्या. तिलाद्रीम सप्तरत्न उघा, त्यांनी नंतर तिळाच्या 7 राशी केल्या, त्यांच्यावर रत्न ठेवली आणि ते रेशमी वस्त्राने झाकले. आणि त्यावेळेला झाकून ते तिळाचे 7 मोठे ढीग नंदरायांनी ब्राह्मणांना बांध केले. खूप मोठा आनंद केला, बाळ झाल्याचा आनंद. त्यांनी अशा पद्धतीने दान धर्म करून भगवंताचं चिंतन करून त्यांनी तो परिपूर्ण केला. आणि त्यावेळेला ब्राह्मण त्यांना मंगलमय आशीर्वाद देऊ लागले आणि त्या स्तुतीपाठ करू लागले. आणि त्यावेळेला आपोआपच लोकांनी भेरी तुतारी दुमधुमी वाजवायला सुरुवात केली. आणि गोकुळामध्ये हा निरोप पुरुषांच्या माध्यमातून गेला आणि त्यावेळेला पुरुषांनी गोकुळ सगळं झाडायला आणि गोकुळाला शोभशोभित करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेला काय झालं, ही वार्ता सकाळी सकाळी गायकवाड्या सुटल्या असं गोपिकांना वाटलं. गोपिकांच्या कानावरती घरच्या लोकांकडनं वार्ता कळाली, नंदघर आनंद भयो जय क नाही आलाल की, त्या गोकुळातल्या त्या सगळ्या स्त्रिया एवढ्या आनंदून गेल्या, गोकुळ व्रजवासी स्त्रिया, की त्यांनी आनंदाने नृत्य करायला सुरुवात केली. आधी काय केलं तर खूप मोठ्या मोठ्या चुली पेटवल्या, त्याच्यावरती पाण्याचे मोठे मोठे घडे ठेवले आणि पाणी गरम करायला सुरुवात केली. स्वतः यमुने स्नान करून आल्या, पण गरम 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 पाण्याने त्यांनी आपल्या गायींना आंघोळ घातली. तत्पश्चात आपल्या गायींच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घातले, स्वतःकडच्या गायींच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घातले, दारापुढे रांगोळी काढली. त्याच्यानंतर दह्या दुधाचे जे माठ होते ते कोरे माठ घेतले आणि त्यांच्यावरती नक्षी काढायला सुरुवात केली. नाना तऱ्हेचे सुंदर सुंदर चित्र काढायला लागले, चित्र विचित्र चित्र काढतायत, एकेका घड्याला संस्कारित करतायत, त्यावर चित्र काढतायत, हे सगळं आनंदाचं चित्र काढतात. तत्पश्चात स्वतः स्नान पुन्हा एकदा केलं आणि त्या घड्यांच्या मध्ये, एका घड्यामध्ये दूध भरलं, एका घड्यामध्ये दही भरलं, एका घड्यामध्ये हळद मिश्रित पाणी भरलं, एका घड्यामध्ये कुमकुम केशरचं पाणी भरलं आणि घडे असे सगळे भरून दारात ठेवले आणि मोठ्या मोठ्या गुढ्या उभ्या केल्या. भगवंतांच्या आगमना प्रत्यर्थ गुढ्या उभ्या केल्या आणि त्या गुढ्यांना आपल्याकडची सुंदर सुंदर वस्त्र, साडी वगैरे जी होती ती वस्त्र त्याच्यावरती ठेवून त्या गुढ्या आकाशामध्ये सूर्यनारायण दाखवतात, भगवंत आले आमच्याकडे. त्या गुढ्या सजवल्या आणि त्याच्यानंतर त्या आपापसात गाऊ लागल्या आणि गाता गाता आनंद करू लागल्या. पण होतं काय, हे सगळं करताना त्यांना झाला उशीर, त्या काही वेळेत पोहोचल्या नाहीत, कारण त्या अजूनही तयार होत होत्या. आणि त्यावेळेला त्यांनी मग मोठी मोठी ताटं तयार केली आणि त्या ताटामध्ये त्यांनी सुंठवडा घेतला, खडीसाखर घेतली, मधाचे वेगवेगळ्याची भांडी घेतली, खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या, डिंक घेतला, बाळासाठी बाळ लेडी घेतली, यशोदेसाठी वस्त्र घेतलं, मोठीचं साहित्य घेतलं आणि सगळं घेऊन त्यांनी नाना तऱ्हेने तयारी केली. आणि नंतर स्वतः
छान तयार झाल्या, काजळ वगैरे लावून नवीन बंध नवीन काजळ छान तयार होऊन त्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत मग त्याच्यानंतर त्या निघालेल्या आहेत नंदबाबाच्या घराकडे जायला भगवंताला भेटायला. तोपर्यंत सूर्य हा असा वरती माध्यान्हून अस्तंगताकडे कला लागला होता. वार्ता कळली कधीच, पण आधीच सगळं नटवायला वेळ गेला. भगवंताचं आगमन होत हृदयात पण लगेच प्रकट करायचं नसतं, त्याला नटवण्यासाठी वेळ दिला. घड्यावरती चित्र काढली, म्हणजे आतापर्यंत जे कोरे घडे होते ते सगळे संस्कारित केले. घड्यामध्ये नाना तऱ्हेची द्रव्य भरली, त्या सगळ्यामध्ये प्रेमानंद परिपूर्ण केला. स्वतः नटल्या, नूतन वस्त्र परिधान केली आणि मग सुनेला, लेकीला, जावेला, सासूला एकमेकांना सांगतायत की अगं चला ना, चला उशीर होते, चला 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 चला. आणि म्हणून सगळे चला चला करत गोंधळ घालायला लागल्या आणि सगळे प्रेमाने निघाल्या नंदाच्या वाड्याकडे. हा मोठा जत्था निघाला, खूप लोक एकाला निघाले, खूप जणी निघाल्या. बरं, या सगळ्या गोपिका ज्या होत्या त्या काही कॅलरी कॉन्शियस नव्हत्या, डाएट वरती खात्या घरच्या होत्या, दही दूध तूप लोणी खाणाऱ्या होत्या. त्यामुळे सगळ्या जणी होत्या त्या अगदी व्यवस्थित भारदस्त होत्या. व्यवस्थित चालताना त्यांच्या पायातली पैंजणांचे त्याच्यामधल्या घंटी सुद्धा छान होत्या, त्याचा आवाज व्हायचा. कमरेला कर्धनी असायची, त्या कर्धनीमध्ये सुद्धा त्यांनी घुंगरं लावली होती, त्या घुंगरांचा आवाज. आणि कानामध्ये त्यांनी डूल घातले होते, ते डूल अशी मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करायचे. नाकामध्ये नथ घातली होती, ती नथ पण ओठावरती झोका खात होती. फुलं लावली होती डोक्यामध्ये, ती फुलं सारखा पदर सारखा करण्यामुळे ती फुलं पुन्हा पुन्हा खाली पडायची आणि सगळ्या गोकुळामध्ये फुलांचा सडा आपोआपच पडत होता. आणि त्या एवढ्या मोठ्या मोठ्या सगळ्या हातामध्ये कोणी लेकरू घेतलं, कोणी नातवंडाला घेतलं आणि कोणी कोणी ती ताटं घेतली, अशी ताटं वगैरे घेऊन त्याच्यामध्ये सगळे करून चल 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 करून अगं चल ना उशीर होतोय असं करतायत. आणि एकमेक एकमेकीला हात मारत गवळण निघाल्या. आमच्या माऊली जनाबाई महाराज या प्रसंगाचं वर्णन करताना म्हणतात, ¡Gracias!
नंदात्मजाय सबलाय नमो
नमोस्ते नंदात्मजाय सफलाय नमो नमस्ते। त्या गोपिकाने भगवंताला ओळखलं, त्या म्हणतात की नंदात्मजाय, हा नंदाचा आत्मज ना, हा सबल आहे, हा परमात्मा आहे, त्याला आम्ही नमस्कार करतो। ओळखलं भगवंताला गोपिकाने पाहण्याशी, आणि त्याच्यानंतर हा जगताचा स्वामी भगवान ब्रजामध्ये प्रकट झाले त्यावेळेला त्यांना मोठा आनंद झाला, त्या सगळ्या बाहेर आल्या आणि बाहेर येऊन त्यांनी नंदाबाबांना पकडलं आणि आनंदाने बेहोश होऊन त्यांनी नंदाबाबांना पकडलं, त्यांना हात जोडून प्रार्थना करायला लावली, दान धर्म केलाय का नाही विचारलं, आणि नंतर नंदाबाबांनी प्रार्थना करण्यासाठी हात जोडल्यानंतर म्हाताऱ्या म्हाताऱ्या गोळ्याने पुढे आल्या आणि त्यांनी लज्जारहित होऊन आधी नंदांच्या गळ्याला लोणी लावलं, नंतर हळद लावली, नंतर त्यांच्या डोक्यावरती दूध व्हायलं, जणू काही कृष्णाला अभिषेक करता येत नाही ना, तर कृष्ण मूर्तीला अभिषेक करावा, कृष्ण मूर्ती ज्यांनी प्रकट केली नंदबाबा त्याला अभिषेक, त्यांना अभिषेक घातला आणि मग नंतर एकमेकाच्या अंगावरती दही दूध तूप लोणी फेकायला लागले, एकमेकाच्या अंगावरती केशमिश्रित पाणी टाकायला लागले, एकमेकाच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि एकमेकाच्या अंगावर लोणी फेकू लागले। खूप सुंदर असं लोणी त्यांनी एकमेकाच्या अंगावर टाकलं, पण वैशिष्ट्य असं होतं की लोणी एकमेकाकडे फेकताय आणि एक कण जमिनीत पडू देत नाहीये। हा प्रेमाचा आनंद एकमेकांना वाटायचा म्हणजे लुटायचा आहे पण सांडायचा नाहीये। भागवतामध्ये असा श्लोक दिलेला आहे की एकमेकावरती गोप्या गोपहा परस्परम हृष्टा दधिक्षीर भृतांबुभिही आशिचंदो विलिंपन्यो नवनित्य शेवचक्षुकु। त्यांनी एकमेकाच्या अंगावरती लोणी फेकलं तर खाली पडून दिलं नाही, मोठा आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर वाद्यांचा गजर सुरू झाला आणि एकमेकांवरती आनंद करत नाचा लागले। त्यांचा आवाज एवढा वाढला आनंदाचा की तो आवाज ब्रह्मांड ब्रह्मकटा करून फार वरपर्यंत पोहोचला, अगदी वरपर्यंत जाऊन पोहोचला, म्हणजे सगळ्या सत्यलोकाच्या वरती वैकुंठाच्या वरती जाऊन तो आवाज त्यांचा पोहोचला। एवढा मोठा आवाज झाला त्याचं वर्णन करत असताना माऊली तुकोबाराय महाराज त्या प्रसंगाचं वर्णन करतात, आवाज कुठे गेला वरपर्यंत, कसा झाला म्हणताय, गोकुळीच्या सुखा, गोकुळामध्ये जे प्रेमसुख वाढलं होतं त्याचं वर्णन सांगतायत, गोकुळीच्या सुखा अंतपार नोंद करणारे चित्रकार सुद्धा कळणार नाही, एवढा आनंद झाला। आणि कुठे त्याला ना अंत ना पार, पार आकाशाच्या पलीकडे भेदून तो आनंद वरती गेला, अंतकणाच्या पेक्षा पलीकडे तो आनंद गेला, इंद्रियांच्या पलीकडे तो आनंद गेला, आत्मानंदाचा आत्मानंद झाला कारण भगवंत प्रकट झाले ते गोपिकाने ओळखलं होतं। त्याचं वर्णन करताना माऊली तुकोबाराय म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार Thank you.
परंतु त्यांनी एक गोष्ट वेगळी केली. आवडी तुकोबाराय महाराज सांगतात की त्यांनी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे हा नंदोत्सवाचा सगळ्यात परमोच्च भाग आहे. काय केलं त्यांनी? गुढ्या उभारल्या हे तर सांगितलंच, पण त्यांनी तोरणं लावली. तोरणं कुठं लावली? सरसा तोरणं आपल्या घराला लावलं जातं. घराला म्हणजे घराच्या दरवाज्याला तोरणं लावतो आपण, पण भगवंतांच्या प्राकट्याचं तोरण जे लावलं ते त्यांनी अंतरिक्षाला लावून टाकलं. ते अंतरिक्षाला तोरण लावून सांगितलं की आज विश्वाला तोरण लावा. कारण असं आहे की विश्वाचा विश्वनाथ आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? नुसती तोरणं लावली नाही तर त्यांनी कथा करायला सुरुवात केली. कथा कसली करतात? तर भगवंतांच्या अवतारांच्या कथा गायला लागल्या. मथ्या देवी रवतार रवतार अवतावता सदा वसुधा परमेश्वर परिपालियो भवता भवता पभीतो दामोदर गुण मंदिर सुंदर वदनारविंद गोविंद भव जलधि मथन मंदर परमं दर्पमनय त्वं मे नारायण करुणामय शरणं करवाणि तावतो चरणं नारायण करुणामय शरणं करवाणि तावतो चरणं नारायण करुणामय शरणं करवाणि तावतो चरणं षट्पदी मदिये वदन सरोजे सदा तरी ती कथा गाती गाणे भगवंतांच्या कथा गायला सुरुवात केली. आतापर्यंत किती किती अवतार झाले? मत्स्यापासून सुरुवात केली ती प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत सांगितलं. किती वेळेला भगवंत आले आणि किती वेळा भगवंताने आनंद दिला. गोपिकांना परिपूर्णपणे भगवंताला पाहतात क्षणिकडे. बाकीच्यांना कळत नाही, बाकीच्यांना वाटत देवाची नावं घेतात, पण गोपिका हर्षोल्लास करतात आणि आकाशामध्ये ग्वाही फेकतात की भगवंत आले भगवंत आले भगवंत आले प्रभू आले प्रभू आले प्रभू आले. त्यावेळेला नंदांना मोठा आनंद झाला. नंद उदार झाले. नंदो महामनास्ते भ्यो वासोरम कृतार गोवर्धनम गोधनम. त्यांनी अनेकांना गाई वास्त्र अलंकार त्याच्यानंतर रत्न वस्त्र आधी त्यांनी दान केला सुरुवात. आणि सूत मागत बंदी जे नृत्य करणारे वाद्य वाजवणारे सगळ्यांना जी मागितली ती वस्तू दे. भगवान परमात्म्यांच्या प्राकट्याबद्दल आणि आपल्या मुलाला दीर्घायुष्य आणि संतोष मिळावा म्हणून नंद बाबा अपार देत आहेत. त्यावेळेला नंदांनी अभिनंदन केले अजून एका व्यक्तीचं. ते अभिनंदन केलं नंदबाबांनी ते रोहिणीचं केलं. आणि रोहिणीचं अभिनंदन करून रोहिणीलाही पुत्र झाला होता, परंतु त्याच्याबद्दल आपण चर्चा केली नव्हती आत्तापर्यंत. तर त्या रोहिणीच्या पुत्राचंही त्यांनी अभिनंदन केलं. रोहिणींचे महाभागा नंद गोपा अभिनंदिता व्यचरण दिव्यवास स्वस्पंठा भरणभूषिता. नंदबाबांनी स्वतः रोहिणीचं अभिनंदन केलं. तिच्या पुत्राला सुद्धा सुंदर वस्त्र दिली आणि त्याचं अभिनंदन करून अत्यंत दिव्य वस्त्र हार आणि गळ्यातल्या वेगवेगळ्या अलंकारांनी रोहिणीने नटवलं आणि रोहिणी सुद्धा या आनंदामध्ये सामील झाली. इथे पहिल्यांदा जे जयकार होतो त्या बालकाच्या अजून नावाचं जे जयकार नाही, पण रोहिणीला पुत्र झाला त्याचा उच्चार इथे होतो. या ठिकाणी मोठा आनंद प्रवर्तत आहे आणि मोठ्या आनंदाने सगळं करतात. आणि त्यावेळेला नंदबाबांचं देणं बघितल्यानंतर आदिशक्ती भगवती रमा जी भगवतांची वल्लभा आहे, जगदंबिका आहे, महालक्ष्मी आहे, ती महालक्ष्मी गोपनीय रूपामध्ये आली. ती गोपनीय रूपामध्ये आली तिने काय केलं? तर ती सगळ्या ब्रजामध्ये तिने स्वतःला पसरलं. ततः आरभ्य नंदस ब्रज सर्व समृद्धिमान हरे निवासात्मगुणे रमा किरण म्हणून रूप. काही कमी पडू नये आणि भगवंत खेळायला लागल्यानंतर त्यांची पावलं आपल्यावरती पडावी म्हणून जगदंबा रमा संपूर्ण ब्रजभूमीमध्ये सत्मिसिद्धी स्वतःला पसरून टाकलं. आता दुसरा एक अर्थ फार मोठा आहे की रमेचं आत्ताचं रूप कोणतं आहे? तर रमेचं सांप्रत काळचं रूप राधिका आहे. राधिकेच्या रूपामध्ये ब्रजामध्ये सर्व प्रकारची संपत्ती आधी आहे. आणि मग नंदबाबा देत गेले, लोक लुटत गेली,
ते वाटत गेले की लुटत गेले, हे वाटत गेले की लुटत गेले. नंतर कालांतराने लुटणारे पण वाटायला लागले, नंतर वाटणारे पण वाटायला लागले, नंतर वाटेन असं वाटलं तरी वाटायला लागले, एकमेकांना द्यायला लागले. भगवंतांच्या आगमनाचं मोठं फळ कोणतं आहे तर ठेवावं वाटत नाही, द्यावं वाटतं. ज्याच्या हृदयात भगवंत येतो ना त्याला काही ठेवून घ्यावं असं वाटेल, त्याला आपणही काहीतरी द्यावं, आपल्याकडून कोणाला काहीतरी मदत करावी, आपणही कोणाला काहीतरी दान करावं, आपणही कोणाला काहीतरी करावं. काही काही लोक एवढं सर देतात तर त्याचे फोटो काढू काढू जगाला दाखवतात, आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, आम्ही काय केलं. भगवंत हृदयामध्ये आल्यानंतर असं वाटतं की मी किती केलं तरी ते कमीच, मला अजून करायची इच्छा, मला अजून अजून मला अजून करायची, मला अजून करायचंय. आणि मग द्यायला सुरुवात झाली, एकमेकी एकमेकांना देतात. आणि काही वेळेला एवढा आनंद वाढला, म्हणतात की हा आनंद गोकुळामध्ये 6 महिन्यापर्यंत चालला होता. भगवंतांच्या प्राकट्याचा आनंद हा लाक्षणिक अर्थ घ्यायचा आहे. 6 महिने हा आनंद अखंड आहे, आजही आनंद आहे. आजही ज्या ज्या वेळेला भगवंतांच्या प्राकट्याची कथा सांगितली असते त्या त्या वेळेला असं वाटतं की आपण तिथे आहोत, आपण सगळं पाहत आहोत आणि आपल्या समोर ह्या घटना घडत आहेत. हे फक्त शब्दाचे खेळ नाही, हे अंतरंगातलं नृत्य आहे. अंतरंगामध्ये कृष्णांचं ते प्रेम, राधिकेच्या संयोगात आतमध्ये रासक्रीडा करायला लागतं, ते खेळ खेळायला लागतं आणि मोठा आनंद साजरा करायला लागतो. खूप मोठा आनंद झाला. तत्पश्चात नंदबाबांनी गोकुळाचं संरक्षण जबाबदारी दुसऱ्या वेळी सोपवली आणि कंसाला वार्षिक करभार द्यायला ते निघालेले आहेत मथुरेला जायला. नंदः कंसस्य वार्षिक्यं करं दातुं कुरुध्वः, वार्षिक करभार द्यायला ते निघाले. आपला मित्र नंद मथुरेमध्ये आलेला आहे हे वसुदेवांना कळालं, त्याला वसुदेवाला मोठा आनंद झाला. आणि वसुदेवाने हसते परहसते निरोप पाठवला नंदरायांना की भेटायला या. वार्षिक करभार दिला गेला, त्याला जास्तच करभार दिला. आणि त्याच्यानंतर वसुदेव जिथे राहतात निवासस्थान तिथे भेटायला पण नंदबाबा जाणार होते, पण निरोप झाला की घरी येऊ नका, एक सांकेतिक स्थळ ठरलं, गुप्त जागा ठरली, तिथे तुम्ही भेटायला या. एका वनामध्ये कोपऱ्यात कुठतरी असं कारण कोपऱ्यामध्ये कुठेही कंसाच्या सेवकांना कळणार नाही अशा ठिकाणी वसुदेवजी महाराज यांनी नंदबाबांना भेटायला म्हणतात. नंदबाबा भेटायला तिथे गेले, नंदांनी वसुदेवांना पाहिलं, वसुदेव नंदांना पाहिलं, ते तसे म्हणजे नात्याने एकमेकांचे चुलत चुलत भाऊ होते, पण दोघांची कुळं वेगवेगळी होती. आणि त्यावेळेला नंदबाबांनी वसुदेवांचं सांत्वनही केलं आणि अभिनंदनही केलं. वसुदेवाने नंदाचं अभिनंदन केलं, पण नंदांनी वसुदेवांचं सांत्वनही केलं आणि अभिनंदनही केलं. पहिल्यांदा तुमची कन्या शांत झाली, वाईट वाटलं म्हणून नंदबाबा म्हणतात, त्यावेळेला वसुदेवजी म्हणतात असू दे, तिथे काळाची गती आहे, काळामध्ये जे घडायचं ते घडतं, तुमचं अभिनंदन. आणि मग अभिनंदन म्हटल्यानंतर बाकी नंद चमकलं, काय झालं, अहो तुम्हाला मुलगा झाला. वसुदेवांना वाटलं की आपण ठेवलेला गपचूप मुलगा कळला काय, आणि मला कळालं नाही. काळा म्हटले अहो अभिनंदन असलं की तुम्ही विसरलात का, तुमची एक पत्नी रोहिणी बहिणी आमच्याकडे कोकणामध्ये राहतात, त्यांना मुलगा झाला. आणि त्यावेळेला जगताला कळलं की नंदबाबांना त्यांच्याकडे म्हणजे वसुदेवांचा एक मुलगा झाला. पण जगताने जय जयकार केला त्या ठिकाणी की त्या पुत्राच्या बद्दल बलभद्र भगवान, त्या बलभद्राचा उच्चार इथे पहिल्यांदा झाला. वसुदेवांनी पण नंदांचं अभिनंदन केलं, तुम्हाला मुलगा झाला, वाटलं नव्हतं या वयात म्हातारपणे तो मुलगा घेईल, पण देवाने ती कृपा केली. आणि त्यावेळेला ते म्हणतात संतानाची आशाही नव्हती, पण तुम्हाला मुलगा झाला ही भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भाग्याची गोष्ट आहे ही सुद्धा मोठी आनंदाची आहे. पण एकच आहे की प्रियजनांची भेट होणं हे दुर्लभ असतं. संसर्ग चक्र असंच आहे की प्रियजनांची भेट होणं म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होणं. अतिशय गूढ वाक्याचा उच्चार शुकदेवांनी तर केलेला आहे. दृष्ट्या संसार चक्रेस्मिन वर्तमान पुनर्भव उपलब्ध भवानद्य दुर्लभम प्रिय दर्शनम. आपली आज भेट झाली आनंदाची गोष्ट आहे. प्रियजनांची भेट होणे हे दुर्लभ आहे,
या संसाराचं चक्र असं विचित्र आहे की प्रियजनांची भेट हे एक प्रकारचा पुनर्जन्म आहे असंच आहे. आणि गोष्ट खरी आहे बरं का, आपल्या आवडीचा मनुष्य आपला प्रियजन आता काय झालं त्या मोबाईलमुळे आणि आता व्हिडिओ कॉलिंगमुळे त्याच्यामुळे ना आपला जवळचा लांबचा असं काही राहिलाच नाही, कोणाला कोणाची किंमतच राहिली नाही. आता पूर्वीच्या काळी पत्र टाकल्यानंतर ते पत्र मिळायला 15-15 दिवस जायचे, तार केली तर तार मिळायला 1-1-2 दिवस जायचे, कानाकोपऱ्यात युरोप मिळाल्यानंतर असं वाटायचं की ती व्यक्तीच भेटलेली आहे. अतिशय आनंद असतो एखादी व्यक्ती भेटायला आल्यानंतर ना काय करू आणि काय नाही असं होतं. गावातल्या कोपऱ्यातल्या एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा बाहेर राहून आला की त्याला पण सगळे लोक आपल्या घरी बोलून जेवायला घालायचे. तुम्ही आमच्याकडे आले गावामध्ये आले सर जेवायला आमच्याकडे कधी येता घडू काही म्हणून पराक्रम केलेला आहे. पण एक गोष्ट त्या संसारातला एक नियम एक दोन ओंडक्यांची होती सागरात भेट एक लाट तेवढी दोघा पुन्हा नाही काढत. आपले प्रियजन प्रिय माणसं एकमेकांना भेटणं हे खरोखर दुर्लभ गोष्ट आहे. त्यांची कधी वियोग होईल बोलता बोलता कधी पुन्हा दिसण्याचे होती आणि मग मरतील असं नाही पण इच्छा असून एक कोणी भेटू शकत नाही. त्यामुळे प्रिय व्यक्ती भेटणं म्हणजे एक प्रकाराने आपला पुनर्जन्म म्हणजे आठवणींची पुन्हा सुरुवात होते. तुम्हाला आठवते का, तुम्हाला आठवते का एखादा मित्र भेटावा एखाद्या जुन्या काळचं कोणी आपलं भेटावं आणि मग थोडंसं वय झालेलं असावं आणि मग जो काही आनंद होतो भेटल्यानंतर नुसतं तुम्हाला आठवते का त्यावेळेला आपल्याकडे एकच गोळी असायची आणि ती गोळी मी शर्टामध्ये अशी घालायचो आणि तो दातारीने गोळी टक्कन तोडायचो पण तुकडे पडायचे मग ती दातारी तोडलेली गोळी मी अशी काढून तुला द्यायचो मग तू म्हणायचं मी अशी नाही घेणार मला ती गोळी पाहिजे ही गोळी ठेवायचो मी ती येतो मी अशी नाही घेणार मला ही गोळी पाहिजे अरे कुठली पाहिजे गोळी तुला दिली आहे त्यांना मी अशी नाही घेणार अरे आता मला कळलं मग तिने एक गोळी उचल तुकडा उचलावा आणि त्या तोंडामध्ये घालावा हा मला ही गोळी हवी होती मग त्यांनी हात पुढे उचलावा आणि याच्या तोंडामध्ये घालावा मला ही गोळी हवी होती मग चुरा आहे ना तो चुरा येणे घ्यावा त्याच्या हातात द्यावा आणि बाकी काय उंडत टाकावा. तो तुकडा गोळी खाण्यामध्ये जो आनंद होता तो आता लालीपॉप खाण्यामध्ये नाही. प्रियजनांची भेट पेन्सिलचा एवढासा तुकडा मला मोराचा पीस दे ना मी तुला पेन्सिल दे तुझ्याकडचं मोराचा पीस मला दे मी तुला पेन्सिल दे मी तुला फळलब्बर देईल फळलब्बर मी तुला फळलब्बर देईल त्याबद्दल तुम्हाला काहीतरी दे ना तुझ्या वहीमध्ये लपवून ठेवलेलं पिंपळाचं पान मला दे ना मी तुला फळलब्बर देतो माझ्याकडचं एक तुझं टोक यंत्र मला दे ना मी तुला एक गंमत देणार टोक यंत्र मला द्यायचं आहे कुठलं काय देणार गंमत तू खिशामध्ये हात नाही पण सांगणार नाहीस ना नाही नक्की बघ शपथ आहे तुला आई मरी शपथ काय आई मरी शपथ आणि मग खिशामध्ये हात घालायचा आणि दोन गोट्या काढायच्या एवढे गोटे आहे आणि त्या दोन काचेच्या गोट्या बघितल्या तो आई शपथ तुला एवढ्या गोट्या तुझ्या बाबांनी मारलं नाही का तुला लपवल्याचं म्हणून मग लगेच त्यातली एक गोटी तुला एक गोटी मला आणि चला आपण खेळूया अरे ती मजाच वेगळी तो आनंदच वेगळा एकमेकांना देणं एकमेकांना करणं आताच्या पिढीला खूप काही गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आताच्या पिढीला या सगळ्या गोष्टी म्हणजे कलोकलची कथा वाटतात पण आमच्या जी काही फार जुन्या पिढीमध्ये गेलो नाही पण त्यावेळेला सुद्धा एखादं गाणं ऐकायला मिळणं हे रेडिओवरती लागणं किंवा एखादं गाणं येण्याच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेल्यानंतर 25 पैसे देऊन सांगायचं की चार आणि घे ते गाणं लावा मग त्यात लायला पाजी आडी टप्पा आडी टप्पा आडी टप्पाजी ते गाणं ऐकायचं 25 पैसे देऊन आणि ते ऐकताना एवढी मजा यायची की चहा पिताना पण असे हात घेत तिथं तिथं नाचत आता सगळीच मजा गेली आता कुठलंही गाणं मोबाईलवरती मिळत चांगलं पण आहे पण हा आनंद भगवान शुक्रदेव सांगतात की प्रियजन भेटणं म्हणजे पुनर्जन्म होणे आपल्या आवडीचा माणूस भेटणं म्हणजे पुनर्जन्म होणे अक्षरशः सांगतो तुम्हाला वारीमध्ये गेल्यानंतर वारीमध्ये एखाद्या ओळखीच्या वारकरी भेटला ना खूप वर्षांनी किती एकमेकाला पायापर्यंत कळकळून मिठी मारतात अरे पांडुरंगच भेटणार या रूपामध्ये किती दिवसांनी आपण भेटतोय पण कोणी कोणाला फोन नंबर मागत नाही कोणी कोणाचा पत्ता विचारत नाही कोणी कोणाला काही वेगळी माहिती नाही फक्त भेटायचं आपल्याला
आपल्याला फक्त भेटायचं आणि ती भेट नजरेची नसते, ती भेट दोन शरीरांची नसते, ती भेट दोन आत्म्यांची असते आणि आत्म्यांनी आत्म्याला भेटल्या कारणामुळे तो पुनर्जन्म आहे असं सुखदेव म्हणतात. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद गायिकेसाठी भरपूर खाद्य आहे ना, सगळं आहे ना, आणि त्या सगळं छान आहे ना चौकशी केली आणि प्रार्थना केली की माझा मुलं माझी मुलं तुमच्याकडे आहेत आणि सुखात आहेत ना. तर मुलगा मुलं अनेक वचन, पण नंदबाबांना एवढा आनंद झाला आणि त्यावेळी जी पद्धत होती की तुझा मुलगा सुद्धा माझाच मानला जायचा, माझा तो माझा परका कोणीच नाही, सगळे आनंदात आहेत ना. होय, आणि त्याला सांगितलं की स्वजन स्वजनांना मिळतं त्याला सुख होतं, पण ज्याला स्वजनांना त्रास होतो त्याला धर्म अर्थ काम हितकारक असत नाही. न तेषु क्लिश्यमानेषु त्रिवर्गोर्धाय कल्पते. स्वजनांना ज्याला आपल्यापासून त्रास होतो त्यावेळेला धर्म अर्थ काम सगळ्या गोष्टी त्या नष्ट होतात. एकांतामध्ये भेटले होते, का भेटले होते एकांतात, कारण कंसाच्या माणसांचा पहारा सतत सतत होता. ओसले कोणाला भेटतात काय करतात म्हणजे आपोआप भिंतीला नाही दिशांना कान होते की तो वसुदेवांचा पुत्र कुठे गेला आहे. नंदबाबाला फार मोठी म्हणजे वसुदेवाचा पुत्र कुठे गेला आहे, कंसाला फार मोठी काळजी होती. त्यामुळे पूर्ण पहारा होता की कुठे आहे, त्याच्या बोलण्यात आपोआप कुठे संकेत मिळेल की इथे ठरलेला मुलगा आहे. आणि बोललेले संकेतामध्ये प्रियजन भेटी पुनर्जन्म गवताची काडी दोन ओणके नदीत भेटणं असं वाटलं भेटली बाबा काहीतरी काय बोलायला म्हणून बोलताय. त्यामुळे कोणाला संशय सुद्धा आला नाही. काही वेळेला असं बोलायचं असतं, असे संकेत द्यायचे असतात की आतलं सगळं गोष्ट बोलली जाते पण ओठावरती काहीही येत नाही. ओठावरती काहीही येऊ देऊन लोकांना आपलं प्रेम आहे किंवा एखादी गोष्ट सांगायची नसते. काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा म्हणून नंदबाबा आणि वसुदेव एका वनामध्ये कोपऱ्यामध्ये कुठतरी अशी लांब बागेत भेटली. मग एखाद्याची जर आपल्याला खास भेट घ्यायची असेल ना तर ती भेट अशी वनात कोपऱ्यात बागेत कुठतरी अशी लांब कुठतरी घ्यायची असते. आता हॉटेल कॉफी सिनेमागृह सुद्धा लोकांना माहिती झाले. पण असं एखादं ठिकाण शोधायचं की ज्या ठिकाणाचं चर्चा फारशी होत नाही. खूप मोठा आनंद, खूप मोठा आनंद, खूप मोठा आनंद आणि या आनंदाने सगळे रंगवतात. नंदबाबांनी खूप सांत्वन केलं की तुम्हाला अनेक मुलं झाली पण ते कंसाने मारली. त्यावेळेला एका झटक्यात त्यांनी सांगितलं की वसुदेव म्हटले जाऊ दे, त्यांचं नशीब होतं तेवढं त्यांचं आयुष्य होतं, मला त्यांचं काही वाटत नाही. पण वास्तविक विषय वाढू नये हा विचार करून नंदबाबांना वसुदेवाने लगेच सांगितलं कर वै वार्षिको दत्तो राज्ञे दृष्टा वयम च नेहस्थेयं बहुतीथं संतुत्पाताश्च गोकुले. चार नाही ही मुद्दल काही कळसवर बनवून वरच्या पट्टी दिली आणि त्याच्या शोकांतर्गत लढावं. कारण तेवढंच की तुमचं वार्षिक प्रहार देणं झालं मग आता इथं गोकुळात तुम्ही राहू नका, या नगरीत राहू नका, आता लवकर घरी जा. पण का हो राहीन म्हणतो काही दिवस, मुलांना कपडे घेऊन म्हणतो दागिने केले म्हणतो नाही नंतर करा या तुम्ही नंतर जा. म्हणजे का मला असं वाटतं की
नेहस्थेयम काही ठीक नाही. संत पाताश गोकुळे, गोकुळामध्ये आजकाल मोठे मोठे अपशकुन होऊ लागलेले आहेत. काहीतरी भयसूचक वाटतं तुम्ही जा. आणि वसुदेवांसारख्या तोंडातून हे शब्द आल्यानंतर हा संकेत मिळाला. आता नंदबाबांना भीती वाटायला लागली की काय झालं असेल असं करून नंदबाबा जे आहेत ते लगेच निरोप घेतला. बैलगाड्या जोडल्या, छकडे स्वार तयार झाले आणि गाड्या उलट्या माघारी निघाल्या परत जायला कुठे गोकुळाकडे. जाताना नंदबाबा घाबरतच गेले, भगवंताची पूर्णा भाग गेले, बाबा काही वेळेवर होऊ नका, मी त्याची सुरक्षा करून आलो होतो परंतु काय घडेल काय सांगता येईल. आणि वसुदेव कधीच खोटं बोलत नाही आणि वसू राजकारणी पुरुष आहे, तरी काहीतरी संकेत दिला म्हणजे तो संकेत नक्कीच काहीतरी वेगळं सांगत असेल. व्याकुळ झाले नंदबाबा आणि गोकुळाकडे निघाले. रस्ता त्यांचा काही गेल्या तुडवलं जाईना पायाखा, रस्ता कटता कटेना आणि ते निघाले. इकडे काय झालं, कंसेन प्रहिता गोरा पूतना बाल भाती. ज्याला पडले ते काय झालं असेल आणि इकडे कंसाने पूतना नावाची राक्षसी मंत्री बालकांचा घात करण्यासाठी तिने पाठवली होती आणि त्यावेळेला ती निघाली तिकडनं आणि ती बालांना मारण्यासाठी म्हणूनच निघाली. आणि ते निघाल्यानंतर तिने जाता जाता एक मोठं वेगळं विलक्षण रूप घेतलं, अतिशय सुंदर रूप धारण केलं, साजरं गोजरं रूप धारण केलं, घरंदाज बाई झाली, दागिदागिने प्रदान केले, हातामध्ये पुष्प घेतलं आणि त्याच्यानंतर ती निघाली. मोठं रूप घेतलं घरंदाजामुळे पटकन कोणी विचारणार नाही की कोण आहात काय आहात. आणि ती गेली सर नंदाच्या वाड्यावरती गेली, तिला कळले ते मोठा उत्सव झालेला आहे. आणि मग ते तिला कळालं म्हणून ती त्याच ठिकाणी भगवंताने पण तिला तिथंच बोलवलं की ये इकडंच इकडे तिकडे जाऊ नको. आणि ज्या वेळेला उतना येऊन पोचली ती नंदाच्या वाड्यावरती आणि यशोदेच्या नावाने हाक मारती सगळं घरातच गेली हो. आणि घरात गेल्यानंतर यशोदेने तिला बघितलं, त्याला बाळ भगवंत यशोदेच्या मांडीवरती स्तनपान करत होते आणि त्या यशोदेच्या मांडीवरच्या बाळाने हा नव्या दिवशीचा प्रसंग आहे भगवंताच्या प्राकट्याच्या, तो आजपर्यंत एकदाही ते बाळ रडलेलं नव्हतं. आणि नेमकी पूतना आल्यानंतर त्या बाळाने मुठी बंद केल्या, डोळे गच्च बंद केले आणि काहीतरी अनाकदरी कारणांचं रडायला आलं. आणि रडते पण किती मोठ्याने रडते. यशोदा त्याला समजवायला गेली, थांबवायला गेली, जवळ करते, स्तनाला लावते, कुठे बाळ काही रडायला थांबत नाही. यशोदेला आश्चर्य वाटलं की बाळ कधी रडत नाही आणि आत म्हणजे आता का रडते, ही बाई कोण आली, श्रीमंताची बाई दिसते, कोण आहे काय आहे काही कळायला मार्ग नाही. विचारलं तुम्ही कोण आहात तर म्हणे अरे 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 कोण पण तुझी मावशी आली लबाडा हाच माझ्याकडे बघून काय सुरत. पूतनेने बालकाला स्वतःची ओळख मावशी असे करून दिली. पूर्वीच्या काळी आपली ओळख होती ती मावशी काकू. आता म्हणतात की इमोशनल होऊ नका, कुठले इमोशनल रिलेशन्स होऊ नका, तू माझा फक्त फ्रेंड आहे. फ्रेंड म्हणजे फ्रेंड, फ्रेंड म्हणजे फ्रेंड म्हणजे फ्रेंड, फ्रेंड म्हणजे नेकेड फ्रेंड. नेकेड फ्रेंड म्हणजे काय दागडा मित्र नाही. नाही तुझी माझी मैत्रीशी दुसरं काही संबंध नाही, उगाच नातं देऊ नको. म्हणजे पूर्वीच्या काही फ्रेंड म्हणजे भाऊ मानला जायचा, ती मला भावासारखे, ती मला बहिणीसारखी. आता भाऊ बहीण नातं नका लावू, फक्त बोला फ्रेंड आहे. ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि माझा बॉयफ्रेंड आहे, फक्त फ्रेंड सांगाय, बाकी दुसरं काय बोलायचं नाही काय. ती माझी जी एफ आहे आणि माझा बी एफ आहे. आता नवीन निघाले नाव जी एफ आणि बी एफ. त्याच्यानंतर आता एक झालाय, तो माझा जी एफ होता, ती माझी जी एफ, ती माझी जी एफ होती, ती माझा बी एफ होता. पण आता आमचं ब्रेकअप झालं आणि एक परत ते ब्रेक झाल्यानंतर ते आप कसं होतं, ब्रेक झाल्यानंतर ते खाली पडलं पाहिजे ना, ते आप कसं होतं. कारण तो डोळ्यावर करून नंतर कुठं काय मिळते का बरं फिरतो, म्हणजे ब्रेक अप. आमचं ब्रेकअप आहे, फ्रेंडशिप व्हायलाही वेळ लागत नाही आणि ब्रेकअप व्हायला तर त्याहून वेळ लागत नाही. एखादी श्रीमंताची बाई कशी दिवसातून तीनदा कपडे बदलते ना, तसं हे फ्रेंड्स तीनदा बदलते दिवसाभरामध्ये.
सकाळी वेगळा भेट, दुपारी वेगळा भेट, संध्याकाळी वेगळा भेट, रात्रीच्या भेट चर्चा इथं करायची भागवत. विचित्र काय बरं झालं. आणि त्याला तिने मावशीचं नातं लावलं, ती पुढे आली आणि नेमकं तिने यशोदेच्या हातून बाळाला ओढून आपल्याकडे घेतलं. यशोदेला कळले परकी बाई कोण आहे, बाळच्या हात कसं द्यायचं, आणि भगवंत पण असे भारी की तिच्या हातामध्ये गेल्यानंतर एकदम शांत होऊन असे ओरबीट खाली करून यशोदेला म्हटलं की ही परकी बाई ओळखीची नाही, पण यशोदेने आण माझ्याकडे, म्हणून ते परत बाळाकडे गेलं. बाळाला आईचा हात कळला, यशोदेकडे गेलं की तिने वेगळे रडायला सुरुवात करायची, परत त्या हिने ओढायचं पुतणे, तिच्याकडे गेलं की शांत त्याच्यानंतर यशोदेकडे गेली परत रडायला सुरुवात. कळलेच नाही काय बाळाकडे. आणि त्याच्यानंतर असून त्या दोन मिनटं माझ्या मांडीवरती तुम्ही कोण काय चौकशी करत होते, आणि तेवढ्या त्याची ग्रह प्रत्ययाची आठवण भगवंताने तिला दिली आणि यशोदाने काही सेकंदासाठी घरात येईल, बाकीच्या बायका बसल्या होत्या, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून ती काही सेकंदासाठी घरात गेली. पण ही राक्षसी अशी मायावी होती की त्यांनी सगळ्या बाकीच्या बसल्या त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ चालली. आणि त्याच्यानंतर फारसा विलंब न करता तिने आपला विषयनी भरलेला स्तन काढला आणि बाळाच्या मुखामध्ये दिला. भगवंताने तो विषारी स्तन आपल्या हातामध्ये घेतला. जे भगवंत बालक जन्माला येण्याच्या आधी त्या बालकाच्या पोटा पाहण्यासाठी म्हणून स्तनामध्ये दूध निर्माण करतात, त्या भगवंतांनी पुतण्याने स्पर्श करतात क्षणी पुतण्याच्या स्तनामध्ये पण भगवंताने दूध निर्माण केलं आणि विषासकट दूध प्यायला सुरुवात केली. पुतणेला वाटलं की चुरचुरु चुरचुरु चोपतं हे, बहुतेक आपण इकडे विष लावायचं विसरलं, म्हणून पुतणेने पूज बदलली. पूज बदलल्याबरोबर भगवंत म्हटले की पहिल्यांदा तुला मी आईशी सगळी कल्पना दिली होती, पण आता तू पूज बदलली, तुझा मारण्याचा तो सिद्ध झाला. आता भगवंताने पुतणेचे विषासकट प्राण शोषायला सुरुवात केली. ती गाबगी आणि ती म्हणते अनमिती अनमिती मुंच 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 सा मुंचारमिती प्रभाषिणी, पुरे 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 सोड 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 मला सोड. पण भगवंताने पुतणेला असं पकडलं होतं, तिथं स्तन तोंडात धरला होता, तिथे 9 दिवसाचं बालक आहे, पण ते सोडायला काही तयार नाही पुतणेला. पुतना घाबाघूम झाली, थोड्या वेळात तिचा छद्मी वेश पडला, तिने तो प्रचंड राक्षसवेश धारण केला, तिला घाम फुटला, ती त्या रंधाच्या भवनातून बाहेर पडली. ते बालक छातीला तसंच आहे, ढकलतीये, ते बालक जायला तयार नाही, त्याला तसं धरून ती धावत धावत अंगणामध्ये आली आणि अंगात आल्यानंतर तिला सहन झालं नाही आणि ती धाडकडे कोसळली. खाली पडता पडता 6 कोस इतकी विस्तीर्ण जमीन तिच्या अंगाखाली खेपली गेली, घरं पडली, काही झाडं तुटली आणि तिच्या पर्वताकार शरीरावरती वरती कृष्ण स्तनपान करत असाच तिला खाली पाडले. आणि नंतर आवाज झाला, मातीने धूळ उडली, कोणी यशोदास धावत त्याला बघतो ती बाई कुठे गेली, ते बघितलं तर अंगणामध्ये एक मोठी राक्षसी मरून पडलेली. इतकं भय वाटलं, इतकं भय वाटलं, यशोदा खाली आले, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे, बाळ कुठे बघती, पण बाळ दिसेना. आणि आकाशाकडे बघितलं तर तिच्या स्तनावरती बाळ खेळताना दिसलं. अहो शिड्या लावलं, शिड्या शिडी लावून वरती माणसे चढवली आणि वरनं ते बाळ उतरून खाली आणलं. यशोदेने त्या बाळाला घट्ट मिठी मारली आणि त्या बाळाला घेऊन ती आधी गोशाळेमध्ये गेली. पद्मगंधा गाईच्या शेपटीने त्याला आधी दृष्ट काढली, नंतर त्यात गाईचं शेण गोमूत्र घेतलं, त्या शेण गोमूत्राने त्या बाळाच्या अंगाला लेपन केलं, मग स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली, पुन्हा दृष्ट काढली. भगवंताच्या नावाने भगवंत दृष्ट. आणि मग गोशाळेमध्येच बसून भगवंताला त्यांच्या मुखामध्ये स्तन दिला. प्रभू स्तनपान करतात, जणू सांगतात की माते मी त्या राक्षसी दूध प्यायलेलं नाही, मला भूक लागली. आणि ती पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानते, धन्यवाद देते, ती एक राक्षसी आली होती पण देवा तू माझ्या बालकाला वाचवतोस. आणि ती पुन्हा 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 अत्यंत प्रेमाने प्रभूला भगवंताला धन्यवाद देते, आकाशस्थ प्रभूला, की माझं बाळ वाचलं, माझं बाळ तुझी घामान डबडबली आहे, आपला पदर घेते ती पुन्हा पुन्हा पुसली आहे. इकडं गोकुळामध्ये वार्ता पसरली की एक राक्षसी आली ती बालकाला मारायला, आणि मग काय विचारता, ही गर्दी त्या माझ्या गोकुळवासी यांची, आणि त्या राक्षसीला कोणी काठ्या मारतंय, कोणी काठडी टोचतंय, आता काय, तिथं कधीच नेले, धूळ पडले. आणि मग सगळ्यांनी मिळून त्याला ओढायचा प्रयत्न केला, पण ते काय ओढलं जाईना. मग करवत आणली आणि करवतीने त्या
उचलले शरीराचे तुकडे तुकडे केले आणि तुकडे तुकडे करून असंख्य बैलगाड्यांमध्ये ते तुकडे भरले आणि ते तुकडे घेऊन गेले यमुनेच्या तीरावरती. लाकडं दचली आणि त्याच्यावर दुसरे तुकडे ठेवले आणि त्याच्यानंतर त्याची तेला आग लावली, ती चिता पेटली आणि आसमंतामध्ये सुगंध पसरला. कारण का ती आधी अपवित्र होती, परंतु भगवंतांच्या स्पर्शामुळे पुतणीला उत्तम गती मिळाली. और ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तिला कशी गती मिळाली, अहो सनकादिकाची या माने सायुज्य सौरसु दिधला पुतणी जी विषाचे स्तनपाने मारुवा. जी विषाच्या माध्यमातून सनपान करण्याच्या माध्यमातून मारायला आली ती तिला पण भगवंतांनी सायुज्यता नावाची चौथी मुक्ती देऊन टाकली. मारायला आले तर ती मला जवळ येते माझ्याच, घेतलं माझ्यावर ते मलाच, माझ्याशी मध्ये भगवंताने त्या पुतण्याचा उद्धार केला, तिला पवित्र असं वैकुंठ धाम देऊन टाकलं आणि त्याच्या वेळेला मोठी चिता पेटली आणि तिकडनं नंदबाबाच्या गाड्या आल्या. त्यांनी बघितलं मोठी चिता पेटली काय झालं असं भयभीतून घरी येऊन विचारलं आणि सगळा प्रकार कळाला. त्यांनी नंदबाबांनी वसुदेवांचे आभार मानले की बरं झालं तुम्ही मला पाठवलं, हा मोठा गोंधळच होता आपल्या घरामध्ये होणार होता. आणि त्यावेळेला ते पुन्हा पुन्हा आभार मानत आहे. कंसाला बातमी कळली की पहिली पाठवलेली संपली गेली, मोठं दुःख झालं. पण त्यावेळेला नंदस्व पुत्र मादाय प्रत्यागत मुदारहि मूर्ध्नं पाप्पाघ्नाय परमां मुदं देवे कुरुद्वः. नंदबाबांनी मृत्यूच्या तावडीत सुरू झालेल्या आपल्या पोराला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि वारंवार मस्तक चुंबन त्याचा वास घेतला आणि त्या बालकाचं चुंबन घ्यायला सुरुवात केली वारंवार. काय माझा प्रसंग आला होता, काय माझा प्रसंग आला होता, काय माझं काय काय देवावर काय सांगावं. पुन्हा पुन्हा जवळ करतायत, छाती लावतायत, त्याच्या नाकात आपल्या नाकाने त्याच्या मस्तकाचा वास घेतायत आणि पुन्हा 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 त्याचे चुंबन घेतात, शरीराचं चुंबन घेतात, कुठेही चुंबन घेतात. गालाला घेतलं, नाकाला घेतलं, डोळ्याला घेतलं, परत गळ्याला घेतलं, हाताला घेतलं, पावलांचं घेतलं, पाठीचं घेतलं, सगळी जागा एक जागा अशी नाही की चुंबन घेतलं नाही. साखरेची भाऊलीच किती 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 वाचला म्हणून असा हा सगळा प्रसंग सांगितला. या प्रसंगाचा समारोप करत असताना भगवान शुकदेव मोठा आशीर्वाद देतात. ते म्हणतात यतनामोक्षम कृष्णस्यार्भकमद्भूतम श्रुया श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रती. पुतनामोक्ष आणि भगवान शुकृष्णांची ही अद्भुत बाललीला जे कोणी श्रद्धेने वाचतात श्रवण करतात त्यांना भगवंतांच्या ठाई प्रेम भक्ती प्राप्त होते. अहो भगवंतांनी केवळ 9 दिवसाचे असताना पुतण्याला मोक्ष दिला आहे. पुतण्याला मारला सुद्धा म्हटलेलं नाही, पुतणा मारायला आली होती पण भगवंतांनी पुतण्याला सायुज्यता देऊन टाकली, मोक्ष दिला. म्हणजे भगवंताचं वैशिष्ट्य असे की त्याच्याकडे जो कोणी येतो त्याला तो मोक्ष देऊन टाकतो. तर तो अशी मोठी सुंदर कथा पुतना मोक्षाची गर्भ चिंतन करूयात आणि मग पुढची कथा बघूयात. पण हा आनंद हा साधा नाही आहे. गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद. Thank you.
पूज बदलली त्याचा उत्सव केला आणि त्या नंदबाबाने त्यामध्ये होतं की पुतळा प्रसंग झाल्या कारणामुळे काहीतरी घरात करावं वाटत होतं, ब्राह्मणांना बोलावलं, स्वस्ती वाचन केलं, शांतीपाठ केला, भोजन वगैरे घातलं आणि त्याला काय झालं, घरामध्ये माणसांची गर्दी झाली म्हणून घरातलं सगळं सामान अंगणात नेऊन ठेवलं, त्याच्यामध्ये तयार दुधाचे मोठे मोठे रांजणं बाहेर आणून ठेवली आणि त्या रांजणांच्या बाजूला एक बैलगाडी ठेवली, त्या बैलगाडीमध्ये सुद्धा काही भांडी ठेवली आणून आणि त्याच्या बैलगाडीच्या बाजूला नंदबाबांनी केलेला पाळणा पण तिथे ठेवून दिला आणि नंतर बालकाला सगळे संस्कार झाल्यानंतर झालं काय की बालक झोपलं, झोपल्यानंतर यशोदेने सांगितलं की त्या बालकाला पाळण्यात झोपो, मग पाळणा बाहेर आहे याची खात्री आहे कोणाला, आठवते कोणाला, पाळण्यात ठेव कोणी उचलत पाळण्यात अंगणात ज्याचा देव तो उत्सव मांडवात, बाकी सगळे मांडवाच्या बाजूला मागे मोकळे, गंमत झाली आणि भगवंत झोपले, झोपले कसे, जय बजरंग हुप हय्या, दोन्ही हात असे वरती डोळे बंद झोपलेले, दोन्ही पाय माशासारखे असे वरती घेतलेले आणि भगवंत पहुडलेले आणि छानपैकी मंद मंद श्वास घेत देव झोपले, त्यांच्या त्या पाळण्यावरती भिग्रिया पोपट मैना रंगीबेरंगी खेळली लावली होती. उठल्याबरोबर पाळणा पण काय साधा नव्हता, साधा मोठा होता पाळणा, असा जड मोठा पाळणा, लाकडाचा पाळणा, आताच्या काय 10 बाय 10 घर ठेवायचं तर ते नारळाच्या पट्ट्याचा पाळणा नव्हता, छान लाकडी पाळणा होता, पाळणा पण जड जड जड, की एखादं लहान मुलं काय तर मुलाचे बाबा पण झोपले तरी पाळण्याला काय होणार नाही असा तो पाळणा, ढणीत पाळण्यानंतर पाळणा झोपत आणि मग नका म्हणू पाळणा, तुम्हाला पाळणा म्हणायची आवडी मला माहिती पण म्हणा म्हणा जाऊ दे जाऊ दे, आता झालं की बाळ तुमचं पण आता 12वीत आता जातो यायची वेळ आली, पुढच्या वर्षी निरोप पण देईल तुमचं जातो म्हणून, बर म्हणा म्हणा पाहिजे तो गोकुळामध्ये आणि म्हणून त्यांनी एक आसूर सोडला आणि तो आसूर होता तो मनाप्रमाणे कोणते रूप घेऊ शकायचा, त्याचं त्यांनी शकटामध्ये म्हणजे बैलगाडीमध्ये बसला आणि बैलगाडीचे रूप बाहेर निघले म्हणजे शकटासूर असं म्हणतात, पण या आसुराला त्याच्या मनाप्रमाणे कोणते रूप घेता येईल, गोकुळामध्ये आला त्यांनी बघितलं की बरं कृष्ण एकटा आहे बाहेर आहे काही कोणाची गडबड नाही आहे आणि त्या बाजूला बैलगाडी आहे त्याच्यामध्ये भरलेली तयार दुधाची भांडी आहे त्याचंच वजन आपण इथे टाकूया आणि हा खाली दबून मरे बालक तर आहे आणि हा मेल्यानंतर आपल्याला कंस महाराज सोन्याचा तोडा देतील हा आनंद मनातल्या मनात घे, ते शकटा शकटामध्ये म्हणजे त्या बैलगाडी छकड्यामध्ये तो येऊन बसला, छकड्यामध्ये तो आल्याबरोबर भगवंताला जाग आली की आपल्याला आज मोठं खेळणं खेळायला आलं, छोटी छोटी लाकडी खोटी खेळली नाही खरं खरं खेळली आणि भगवंतानी बघितलं की किरकिरे डोळे करून बघितलं शकटासून निवांत बसतो आता ते बालकाकडे बघत होता, अहो देवाचं रूपच असं सुंदर गोड होतं की शकटासूरचं त्या बालकाकडे बघतोय किती गोड दिसायला बालक आहे आपल्याला बघायचं आहे मारायचं हा विचार केला आणि शकटासुराने आपलं वजन घेतलं सगळं वाढवलं आणि ते कलत करून त्या बाळावर टाकणार, पण बाळाने काय केलं खेळता खेळता पाळण्यामध्ये आपला पाय मोठा केला, तो पाळणा उंच होता त्या पाळण्यात ते बाळ भरायला तरी ते पडता कामाने इतक्या उंचीचा पाळणा होता, म्हणजे 8-9 महिन्याचं बाळ जरी झालं तरी ते पाळण्यात भरायला तरी पडणार नाही असं
असं उंच पाळणा होता. त्यांनी भैवाने एवढा पायराम केला की त्या लहान पायाच्यामुळे तो पाळण्याच्या बाहेर पायाला आणि त्या पायाने त्या शकटासुराला जो छकड्यामध्ये बसला होता, बैलगाडीत बसला होता, गोपनीय होता, त्या गोपनीय त्या राक्षसाला देवानी लाथ मारली होता. लाथ मारल्यानंतर तो उलटा गाडा तिकडे पडला, आधी तो वरचा खाली पडला, त्याच्यावर भांडी पडली, त्याच्यावरती बैलगाडी उलटी पडली. तेवढ्या जोरात लाथ मारली अशी विचार करा. आणि तो शकटासूर पडताना बाकी त्याने रूप धारण केलं आणि त्याच्या अंगावरती दैवाने मोठा आवाज झाला आणि तो राक्षस अंगणामध्ये मरून पडला. आवाज झाला, सगळे धावत आले, भक्त एक राक्षस मेलेला. हा कसा काय इथे आला, कोणी मारला? त्यावेळी ती सगळी लहान लहान पोरं होती, ती नंतर बाबांचा अंगरखा ओढाली, अहो बाबा बाबा यांनी पाय लांब केला आणि लहान मारून मारलं. पण ही मुलांची बडबड आहे. नत्य शब्द दिले गोपा बालभाषित मृत्युत, बालभाषित मृत्युत म्हणजे ही मुलांची बडबड आहे असं त्यांनी मानलं. परंतु त्यांना कळलं नाही की अप्रमेयम बल कसे बालक असते न ते विदू, कारण मुलगा असामान्य पराक्रमाचा आहे असं नंदाबाबाला कळलेलं नाही. त्यामुळे त्यांना ती बालकांची बडबड वाटली. पण काय काय असते ना, ब्राह्मणांची पूजा केली म्हणूनच बाळ वाचलं असं त्यांना वाटलं. इकडे कंसाला बातमी गेली की दुसरा पाठवला त्याचं पण काम झालं. मग आता त्याने तिसरा पाठवला तर ते बालक नक्की तेच आपण शत्रू समजून. म्हणजे तृणावर्त नावाचा राक्षस वादळाच्या रूपामध्ये सायक्लॉनच्या रूपामध्ये पाठवला गोकुळावरती. सायं 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 करत ते वादळ तिकडनं आलं. पण इकडे भगवती यशोदा त्या बालकाला घेऊन एकदा रोह मारूढम लादयंती सुतम सती गरिबान शिरो ओढून जसे गिरिकूटव. बालकाला मांडीवर ठेवून त्याची लाड करत होती, त्याच्याशी बोलत होती. आई मुलाशी, मुलगा लहान असताना जेवढं बोलते, आई मुलाशी तो लहान असताना जेवढं बोलते, आई मुलाशी तो लहान असताना जेवढं बोलते आपली बोलत आहे आधी माझं मन. तेवढं जर ते मोठं झाल्यानंतर व्यवस्थित बोलली तर मुलं का नाही व्यवस्थित वागणार? बाळ असताना खूप बोलतोय, व्यवस्थित सास्त्र रागवाय काय मिळतं रागवून काय माहिती. आता मी एवढा मोठा झालो तरी माझ्याही मनाला कधीच तुमचं काही वेगळा अनुभव असं नसलं का तुम्ही काय लहान वेळेत तू जोड गोड गोड बोलते माझा सोन माझा बांधव हे पात्र पण हे किती गोड ग किती लहानपणी किती प्रेम. आणि जरा बाण मोठं झालं बोलायला लागलं काय तिच्या होतं काय माहिती की काय त्याला पाण्यात सारखं तिथे ओढलं किती लांबवरती. बरं महाराजांच्यावर बसलं तरी चालत नाही, रागवल्याशिवाय सोडायचं काही सारखं. मग ते हातात चावतं बाळ करता काय, कुठे गंमत असते त्या बाळाची, त्याला प्रेमाने बोलावं लागतं हो. तिची लाड करतो सांगायचं काय तर ती लालयंती सुतम सती. लालयंती मला हा शब्द इतका आवडणारा भागवताचा लालयंती, किती लालनपणाने इतकी गोड त्याच्याशी बोलत होती ना, त्याला इतकं छान समजत होती. हे लहान होतो कुठेतरी त्याला म्हणत होती आता मोठा होणार आहे आमचं बाळा, मग त्याचं आम्ही लग्न करून देणार आहोत, मला सुनबाई येईल, गोरी गोरी पान सुनबाई करू आपण. त्याला कळत होतं त्याला सांगतो सुनबाई ये सुनबाई प्या लागल्यानंतर ती विषयच काढत नाही. हे मोठी गंमत आहे तिची लालयंती. आणि त्यावेळेला खेळ होत तेवढ्यात तिच्या भगवंताने ओळखलं की ते वादळ आहे ते तृणावरचं नावाचं. ते वादळ आहे ते म्हणतात भगवंताने ठरवलं आणि आपलं शरीराचं वजन वाढवा सुरू केली. वजन वाढवता 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 त्या यशोदेच्या मांडीवरती जणू काही एक पर्वताचा तुकडा ठेवला एवढं वजन वाढलं. हातापायामध्ये मुंग्या आल्या. तिला कळत नाही की आपलं मुलाचं वजन एवढं कसं वाढलं. शेवटी तिने मोठं कष्टाने ते मुलाला उचललं आणि दुपट्यावरती ठेवलं. आपल्या पायाच्या मुंग्यानंतर चपट्या मारल्या आणि उठून उभी राहिली आणि जरा पायाला लांब कर जवळ कर लांब कर जवळ कर तीन चारदा पण बघितलं. मग म्हटली की रामदेव बाबा म्हणतात त्यावेळी चालून बघितलं पाहिजे. मग तिने चालायला सुरुवात केली आणि चालता चालता ती घरामध्ये गेली. ती घरात पोचली आणि 280 स्पीडने ते वादळ आलं. ते वादळ आल्यानंतर भगवंत पिसासारखे हलके झाले. त्याने वेगामध्ये आला, त्या बालकाला उचलला आणि आकाशामध्ये घेऊन गेला.
वरती बालक आकाशामध्ये गेल्यानंतर देव म्हटले की वा आज गरुडाच्या ऐवजी हाय देव अगदी हलके झाले. आणि मग काय झालं भगवंताने त्याच्याकडे बघितलं, त्यांनी बालकाकडे बघितलं, भगवंताने एक केलं बाकी प्रत्येक राक्षसाला मारायच्या आधी त्याला आपलं सौंदर्य दाखवलं, त्याचं मन मोहून घेतलं, फार प्रेमाने बालकाकडे बघितलं. आणि नंतर काय केलं देवाने हळूच आपला हात त्याच्या गळ्यामध्ये घातला, काय मित्रा असा आहेस, ते हात गळ्यामध्ये घातला. आणि नंतर त्यांनी विचार केला की आता गोवर्धन पर्वतापाशी जाऊ आणि पर्वतावरती जोरात वर्ण खाली आपटू या बालकाला, म्हणजे हा आपटून डोकं फुटून मरेल. त्याचा विचार येईपर्यंत ते गप्प बसले आणि गोवर्धन पर्वताचा विचार त्यांनी काढल्याबरोबर मग भगवंताने हात वाढवला आणि तो गळ्यातला हात त्याच्या कंठावरती आणला आणि कंठ दाबायला सुरुवात केली. तरी सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला सोडवता आलं नाही. शेवटी भगवंताने एवढा दाबला की त्याची गती कुंठित झाली आणि तो उलटा झाला आणि उलटा डोक्यावरती पडा लागला. त्यापासून तू मन निघाली, डोक्यावर पडल्यास का, डोक्यावर पडल्यास काय, तेव्हा तो खाली पडला आणि पडला तो त्या पर्वतावरती पडला आणि पडल्यानंतर ताडक नारकुटावर फुटला, रक्त बंबाळ झाला. आणि त्याच्यानंतर भगवंताने त्या वादळावरून तो उडाला जे होता आणि त्या तो बालक जो आहे तिथून उडाला आणि अत्यंत शांत रजामध्ये येऊन पडला एका ठिकाणी. रजामध्ये येऊन पडल्यानंतर तिथं स्त्री रडत होत्या अगदी, एक राक्षस येऊन बालकाला उठवून नेलं म्हणून सगळ्या रडत होत्या, यशोदा रडत होती. पण कोणती बातमी आणली की गावामध्ये बाळ आहे, सगळे गेले आणि बघितलं तर दुपट्यावरती बाळ मुठी चोपताना फक्त अंगाला झोळ लागलेली. धावतून बालकाला उचलून मातेकडे आणून दिलं, बाळ मृत्यूच्या मुखातून सुखरूप आलं, त्यामुळे सगळ्यांना अतिशय आनंद झाला. आई तर बालकाला पुन्हा 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 जवळ घेतली आणि त्यावेळेला बाकी हे सगळे तिने म्हणाले लोक, अहो बता भूत द्वेष रक्षसा बालो निवृत्ती गमितो जगात पुन्हा हिंसस्त पापे हिंसत खला साधू समत्वेन भयानी मुंचते. त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या पापानेच गिळून टाकलं आणि साधू पुरुषांनी आपल्या समतेपासून त्या बालकाला भयापासून वाचवलं हेच खरं. साधू संतांना मातेने त्या लोकांनी फार मोठा मान दिला. अशा रीतीने ते बालक जे आहे ते वाचलं आणि हे ज्या तृणावर्ताचा प्रसंग घडला त्यावेळेला बाकी भगवंत परमात्म्यांच्या बाबतीत तृणाचा प्रसंग घडला, त्यावेळेला नंदबाबा एवढे घाबरले की नंदबाबाने तिथूनच हात जोडले वसुदेवांना आणि त्याला ते म्हटले की वसुदेव वचो भूयो मानया मास विस्मिता. वसुदेवांनी बरोबर सांगितलं की संतुत पाताशी गोकुळे, गोकुळावरती काहीतरी उत्पाद घडतायत, ते एक दोन तीन उत्पाद पाहत ना. थोडक्यात तुरुंगामध्ये असताना वसुदेवची बहुतेक ज्योती शिकले असावेत. त्याला बरोबर कळत. मला परवा एका ज्योतिषाने सांगितलं की या महिन्यामध्ये मला तीन ग्रहण येतात आणि ज्या महिन्यामध्ये तीन ग्रहण येतात तो असा काळ असतो, म्हणजे असं होणार आहे, म्हणजे लोकांना इतका त्रास होणार आहे. तितकं मी म्हटलं हे आता तुम्ही बोलताय ठीक आहे, आपल्याला काय एवढं कळत नाही कशाबद्दल कोणाला बोलायचं. पण तीन तीन ग्रहण त्यातले दोन ग्रहणाचं कामाची नाही, एकच ग्रहण कामाचं सूर्यग्रहण, बाकी दोन ग्रहणांना अर्थाचे मान देव होते. पण बोलायला काय जातं आपल्याला, यांची भक्तीशी वाईट झालं तर मग सांगतात मी बोललो होतो की नाही. आणि ह्याच्या बोलण्याने चांगलं कधीच घडत नसतं, वाईट फक्त घडत असतं. वाईट गेलं की काय कितीच होतं, चांगलं सांग ना तू कोविड कधी जाईल. काय लोकांनी आम्हाला सांगितलं की 24 एप्रिलला जाईल, मग म्हणे 25 मेला जाईल, आपण सांगितलं की 3 जूनला जाईल, अजून चालत. आणि इतके मला तुम्हाला म्हणून सांगतो, इतके मला विशेष आले. एक साधुमा एक कोणती बसलेला त्याच्या कृतीने भगव वस्त्र घेतलं, त्याच्या गळ्यामध्ये माळा आणि त्याच्या ती पंचांगातलं इतकं सांगितलं की तो सप्टेंबरपर्यंत जाणार नाही, तो गुरु असा बदलतोय, तो शनी असा होतोय, तो मंगळाचा तो वक्री झाला आहे, तो चक्री झाला आहे. तो व्हिडिओ बघितला आणि तो उडवला, नको डोक्यात तर मी उडवल्याचं काय त्या मोबाईलला राग आला कळलं नाही. त्याच्यानंतर मला जवळजवळ 22 वेळा तोच व्हिडिओ आणला, मी 23 वेळा उडवला. नंतर एक व्हिडिओ दुसरा आला, कोणीतरी एक जुना जातीवंत ब्राह्मण बिचारे बसलेले इकडे उपरणं वगैरे असं घेऊन असं उपरणं जवळ जाणवाय गेलं ते कळलं नाही, पण आपण समजत असले बहुतेक गुरुजी. नंतर त्यांनी मग भविष्य सांगितलं,
की असं भेद तसं भेद 24 मेला आपण सगळे या कोरोनाच्या संकटातून कायमची मुक्त होऊ. आता तरी 24 मे तारीख सांगितली, परंतु 2020 का 21 त्याचं काहीतरी बोलले नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर परवा एक मेसेज आला, तर तिने सांगितलं की 3 ग्रहण एका महिन्यामध्ये आली, असं असं होईल. म्हणजेच कोणते म्हणतं की नॅस्ट्रॉडॅमस म्हणून सांगून ठेवलं होतं असं घडणार आहे म्हणून. असे अनेक लोक सांगतात, पण मला काय कळत नाही ते खरं काय खोटं काय आहे. काकांना कळत असेल तर काका सांगतील बाबा कदाचित तिकडचे पुणे जिल्ह्यातले, त्यांना काही कळत नाही. ते सांगू शकतील की कधी जाणार काय येणार, कारण सगळ्या गोष्टी त्यांच्या दक्षिण भारतामध्ये एक नट आहे. त्याचं काय त्यांना आयोगात असाचा चष्मा करतो भेटतो की ते कुठे लागतं काय. रजनीकांत अगदी बरोबर, ती बहुत सीमा होईल त्याचा आहे तो रजनीकांत. तो काय करतो ते कळत नाही, काकांची गोष्ट कळत नाही. त्यामुळे ते सांगू शकतात की गो करू ना गो, जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो काही जाणार नाही. त्यामुळे भविष्य वगैरे या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्य ज्यावेळी भवरती विश्वास ठेवा म्हणजे भगवंत. तर तोच सगळ्यात बाहेर काढेल. बघा, तिकिटाचा खर्च नाही, येण्या जाण्याचा त्रास नाही, खोली मिळण्याची भानगड नाही, एका व्यक्ती चारकडी जायची जरी गरज नाही, आंघोळीच्या गरम पाण्याला लाईन लावा, पण कथा बाकी व्यवस्थित ऐकायला मिळतील. ही भगवंताची वैमानिक कृपा आहे का? त्यामुळे आपल्याला हाच विचार करायला पाहिजे की आम्ही भविष्याकडे बघत नाही, आमचं भविष्याकडे आमची गुरुमावली बघतात की आमचं भविष्य काय असलं पाहिजे आणि काय असायला पाहिजे, त्याप्रमाणे ते आम्हाला राखतात. जो राखतो तो मानणाऱ्यापेक्षा 100 पट मोठा असतो. घाबरायचं काहीच कारण नाही. जो राखतो तो मारणाऱ्यापेक्षा 100 पट मोठा असतो. तर आमच्याकडे जुनी कहावत आहे, गगनने जिथे तारे मोठे शत्रू आहे आम्हाला, रघुनाथची कृपा आहे तो बाल दिनात देणार. 2 दिवसावर ते हाताला काहीतरी आम्ही कथेच्या आधी, आता 2 दिवसापासून हात पुरले लागत माझ्या हाताला असू दे, पण बरं आहे काय असं. तर अशा रीतीने भगवंतांचे सगळे जे कार्य आहे ते अद्भुत लक्षण आहे. आता अजून एका वेगळ्या प्रसंगाकडे भगवान शपथ घेऊन जातात. ते म्हणतात स्वर द्या क्षण द्या एकदाय स्वार्थ आरोग्य भावी प्रस्तुतम पायामास सर्व स्नेह परिप्लुता. आई भगवंताला मांडीवरती दूध पाजून होते, खूप उभे देवाने दूध प्यायलं. आई आणि देव, देव आणि माता हे एकमेकाशी बोलत होते. ती इतकी गंमत असते बघा, ते एवढे एवढे हात असतात, त्यांनी तो स्तन धरलेला असतो, ते दूध पित असतं, आणि दूध पिताना गंमत कळते की तो नाक असतं ना, ते स्तनाला दाबलं जात असतं, आणि त्यामुळे कधी कधी श्वास घ्यायला ते नाक मागं घेतं, तोंड मागं घेतं, आणि मग त्यावेळेला दूध जे आहे ना त्याचं इकडे उघडतं, आणि ते दूध उघडलं की आई पटकन पदराने तोंड पुसते, नाही तर आई त्या दुधासकट कॉफी घेते. आणि मग इकडे अंगावरनं हात फिरवते, अंगावरनं हात फिरवते, डोक्याला फिरवते, तर हाताची कुशी देते, वरती करते, आणि ते एवढेसे हात त्या आईच्या सणाला लावून ते आईकडे बघत असतं, आणि एका डोळ्याने बघतं खुदकर हसतं, इकडं नाक दाबलं गेलं की परत फक्त आईकडे हसतं. मग आई दिवशी बोलती किती गोडी वाजवलं उघडलं, किती छान आहे, जरी शेंबडं असलं तरी वडिलांपेक्षा खूपच छान आहे, अत्यंत प्रेमाने ते त्या बाळाशी बोलत असतं. आणि किती वेळ बोलते कळत पत्ता लागत नाही, तास अर्धा तास होऊन जातो. आमच्या गावावरची एक सून मोठी हुशार होती, दर 2 वर्षांनी तिथेही संधी मिळायची बाळा सांभाळण्याची. तर ती काय करायची, बाळ मांडीवर घेतली, सासूने काम सांगू नये म्हणून त्याच्या मागे चिमटे काढायचे, की ते रडायचं बघा नाही रडतोय थांबतच नाही म्हणून त्याला घेऊन दिवसभर फिरत राहायचे. सगळं काम सासूने करायचे, जरा वेळ गेला की कर चिमटा. मुलगा मोठा झाल्यानंतर तरी असे बोट कृती आली की ते हात रोख पळते. ते बाळ दुखीत होत असतात पण आणि खूप छान तरी मारली. मग तेच बघायचं, मग आई त्याला कडकडून मिठी मारायची, थोड्या वेळाने परत त्याला स्तनापासून बाजूला करायचं, त्याची पप्पी घ्यायची, त्याच्या पुरळ्या पुरळ्या जावळामधून आपली गोष्टी फिरवायची, त्याच्या मानेवरती अशी बोटाली गुंतुऱ्या करायची,
त्याच्या पोटाला गुदगुल्या करायचं, त्याच्या छातीला गुदगुल्या करायचं, त्याला ब्रोडात त्यास आधी चोरून घ्यायचं, हसायचं, त्याने अंग चोरलं की आईला ब्रोडात, आई परत त्याला जवळ करायची. असे खेळ बराच वेळ छान चालला. आईला वाटलं खूप वेळ झाला बाळा दूध पिलं, त्याला बोरशी वगैरे होईल. मग आईने बाळाला उचललं, खांद्यावरती घेतलं आणि ढाप ढाप पाठीवर मारा लागली. ढेकर याची वाट बघत होती. काही लोक ढेकर आला म्हणतात, काही लोक ढेकर आली म्हणतात. मला अजून कळलं नाही की ढेकर आला का आली. कोणी मराठीचं व्याकरण करते वाचत असेल तर मला कृपया मेसेज करा, ढेकर आली का ढेकर आला. काही लोक म्हणतात ढेकर आला, काही म्हणतात ढेकर आली. तो आली होता का आला होता काय माहिती, मग ती त्याची वाढ होत होती. आणि इकडे देवाला अजून स्तनपान करून ऐशी गप्पा मारायला होत्या. देवाचं काही पोट भरलं नाही, देवाला अजून पाहिजे होतं. आणि आई म्हणते आता नको, आता बाळा शी होईल, आपण आता नंतर पिऊ बरं का, आता आपण दोघं जण दुसरं नंतर पिऊ. पण देवाला पाहिजे, देवाने जांभळीचं निमित्त केलं. आणि जांभळी त्यांना आईने तोंडात बघितलं, आईला वाटलं की दाताची कणी वगैरे आई आहे का बघून बोट नव्हतं. आणि जांभळी त्यांना भगवंत त्यांनी ठरवलं, सगळ्या गोपिकांना कळलं की आपण कोणी म्हणून, आईला कळलं नाही. आईला कळू दे आपण कोण आहे, अगं आई तू किती दूध दिलं तरी माझ्या पोटामध्ये एवढी ब्रह्मांड आहे, त्याला एक थेंब पण दूध मिळत नाही प्रत्येकाच्या वाट्यानं. तू पाच दूध घाबरू नकोस. म्हणून देवाने जांभळी त्याने निमित्त करून तोंडामध्ये भगवंताने विश्वब्रह्मांड दर्शन घडवलं. पण आईची अजून आध्यात्मिक तयारी नव्हती. आईने ते तोंडाचं दर्शन घेतलं, आईला भीती वाटली, आईला वाटलं काही बादामेला झाली का, आईने डोळे चोळायला सुरुवात केली. भगवंत म्हटले की अजून मातेची तयारी झालेली नाही. देवाने परत आईला भीती मारली आणि जे दाखवलं होतं ते दृश्य सगळं काढून टाकलं, डिलीट, मुळातून फाईल तो काढून टाकलं. पण देवानी एकदा प्रयत्न केला आपल्या आईला आपल्या तोंडामध्ये आणि ब्रह्मांड भुवन दर्शन करायचं. आतापर्यंत आपण देवाला देव 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 म्हणतोय, बालक म्हणतोय, भगवंत म्हणतोय, त्याचं नाव काय, त्याचे गुण बघितले, त्याचे रूप बघितले, त्याचे लीला बघितले, पण नाम दे. आणि त्यावेळेला नामकरण करण्याचं काम कुलपुरोहित करायचं. वसुदेवांचे कुलपुरोहित गर्गमुनी आणि नंदबाबाचे कुरुपुरोहित होते शांडिल्य मुनी. पण आपण कोणीच आलं नव्हतं नामकरण करण्यासाठी. पण इकडे भगवंतांचं आणि बलरामांचं नामकरण करण्याची प्रेरणा वसुदेवाची गर्गाचार्यांना दिली. गर्गाचार्य जे आहे त्या सांगितलं तुम्ही जा आणि गोपचूप गोपनीय नामकरण करून या. गर्गमुनी आले आणि आलेल्या गर्गमुनींनी नंदाच्या अंगणातच हाक मारली, नंदा आहेस का घरात. नंदबाबांना नावाने हाक मारणार फार कमी होती, कोणीच होती, कारण ते राजे होते, मुखिया होते. नंदबाबा आले तरी गर्गाचार्यांना बघितलं, फार फार आनंद झाला, हाताला धरून वरती दिलं, अर्घ्यपाद्य वंदन पूजन केलं, पक्की रसोई खीरपुरी खायला दिली, खूप प्रेमानंद केला. आणि नंतर सांगितलं की बरं झालं तुम्ही आलात, माझ्या आणि वसुदेवाच्या मुलाचं नामकरण तुम्ही करा. जे करायला आले होते ते समोरून नंदबाबा बोलतोय, आश्चर्य वाटलं. अरे म्हणे तुझे तर शांडिल्य मुनी येत ना. नाही म्हणे आमच्या गुरुजींना राग नाही येणार, तुम्ही करा, आमचे गुरुजी प्रेमाने, तुमचा अधिकार फार मोठा आहे, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात, तुम्ही करा, माझ्या मुलाचं नामकरण करा आणि येथे बघून टाका. मधनमधन संकट येतात, अनिष्ट येतात, बालकावरती तीन संकट येऊन गेली, असं काय झालं काय नाही त्याचं बघून टाका. आणि त्याला गर्गाचार्यांनी हो सांगितलं. पण सांगितलं हंसाला कळलं की मी नामकरण केलं तर संशय वाढेल, आपण नामकरण गोपनीय करू. काही काय वेळेला लोकांच्यासाठी काही गोष्टी गपचूप करायच्या असतात, सगळ्या गोष्टी वरडावरडा करून लोकांना दाखवून करायच्या नसतात. लोकांच्यासाठी काय वेळेला गप्प बसावं लागतं. कधी करायचं नामकरण? पहाटे करू, सूर्योदयाच्या वेळेला करू. आणि कुठं करू? तर गोशाळेमध्ये करू. ही गोष्ट पटली आणि गोशाळेमध्ये नामकरणाचा विषय पक्का झाला. आणि त्याला नंदबाबांनी पहाटेच्याच वेळेला गोशाळा सारवून घेतली, तर रांगोळी काढली, चांदीचा चौरंग मांडला, त्याच्यावरती कळश मांडला, स्थापना केली आणि त्याच्यानंतर तिथं सगळ्या तयारी केली आणि दोन सोन्याच्या वाट्या घेतल्या आणि दोन वाट्यांच्या मध्ये एका वाटीमध्ये मध आणि एका वाटीमध्ये केशर आणि कुंकू एकत्र मिश्रण करून ठेवलं. आणि मग गर्गाचार्यांना बोला, गणपतीवरून पूजन झालं, सगळं मांगलिक पूजन व्यवस्थित परिपूर्ण झालं आणि मग नामकरण. आमच्याकडे नामकरणाची पद्धत फार वेगळी आहे. एक वरवंटा घेतात,
तो आजकाल घरामध्ये नसतो, तो वरवंटा अपर्णामध्ये भाड्याने मिळतो, तो भाड्याने वरवंटा आणायचा दगडात, आणि त्या वरवंट्याला म्हणजे झमलं टोपलं सगळं घर नांदरं घालून त्याला मग करायचं देव, आणि मग पाळण्याच्या खांद बाळाला काढायचं, वरवंट्याला काढायचं, बाळाला काढायचं, वरवंट्याला काढायचं, म्हणजे नामकरण करताना त्या बाळाच्या मागं वरवंटा त्याची आई आणि आत्या लावून घेतात, त्या आयुष्यभर वरवंटा मागं राहतो विचारायचं, ते पुढे गेले की खांदं वरवंटा, त्याच्या मागं वरवंटा, आणि मग कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी हे घ्या, कोणी ते घ्या, असं देत एकाच्या हातात बाळ एकाच्या वरवंटा. काय त्या वरवंट्याला फिरवतात, भले कापडात गुंडाळलेला असेल पण त्या पोराच्या डोक्यावरती वरवंट फिरतोच, तर असा वरवंटा फिरतो. आणि त्याच्यानंतर काय द्यायचं, बायकांची ओटी भरून तर भिजलेले हरभरे आणि फुटाळे खा, तेच असो त्याच्यावर चर्चा करणार नाही. आता हरभरे फुटाण्यावरती आपण नंतर कधीतरी बोलू. त्या म्हणतात घुगऱ्या, घुगऱ्या, आणि घुगऱ्या त्याच्या नावाने खायचं आणि त्याला बाकी कायम घोड्या हाक मारायचं, घोड्या लाज वाटत नाही तुला घोड्या, तर ते काय. पण नामकरणाचं विधी नेमकं काय, कलश पूर्ण हा वाचन करून घेऊन गणपती वरणाची पूजा करून पंचांगस्थ देवतांची पूजा करून बालकाला मांडीवरती घेऊन त्याचं नाम लक्षणं सगळं त्याला बघून ते जे नाम आहे ते नाम गुरुजींनी घेऊन त्याच्या कपाळाला केशर आणि कुंकवाचा मिश्रित तिळा कपाळ लावतात, तोपर्यंत बालकाच्या इथे लावतात. काय लावायचं ते वरती, कारण डोळ्यामध्ये पडतात, फक्त नामकरणात मला खालून वरती त्याला ते कुंकू लावायचं आणि मधाचं बोर साठवायचं की तुझं सगळं बोर हो हो बाळ लहान बारावी दिवसात तिथं करतात बाळ साधारणपणे, तर ते नामकरण करण्यासाठी सगळी तयारी झाली. त्यामुळे त्याच्यानंतर आले सगळेजण गोशाळेमध्ये, आणि गोशाळेमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामकरण करतात. गर्गाचार्यांनी बघितलं यशोदेच्या मांडीवरती बाळ होतं, त्याच्याकडे बघितलं आणि गर्गाचार्य त्या बाळाकडे बघतात, यशोदेच्या मांडीवरच्या बाळाकडे म्हणतात, अयम मी रोहिणी पुत्र, अयम मी रोहिणी पुत्र म्हटल्यानंतर मग त्यांनी बघितलं मांडीवरती, तर खरंच यशोदेच्या मांडीवरती रोहिणीचा मुलगा होता. गडबडीमध्ये एकमेकाची मुलं उचलून आणली होती पण गुरुजींना बरोबर कळलं की कोण कोणाचं. आणि रमयन सुहृदो गुणैही आख्यायस्ते राम इति बलाधिक्यात बलम विदु यधुना पृथक भावात संकर्षण मनुष्य, आणि सांगितलं की हा सुहृदामध्ये रममाण करेल सगळ्या जगताला आनंद देईल म्हणून त्यातून राम हा बलाधिक्यात अधिक आहे म्हणून बलराम. आणि कधी कोणी एकेकाळी याचं संकर्षण झालं तर हा कोणामध्ये भेद करणार नाही म्हणून तो संकर्षण संकर्षण बलराम राम असं म्हणून त्याच्या कपाळाला केशर मिश्रित कुमकुम तिलकतो. आणि त्यावेळेला त्या बालकाचं फार सुंदर असं नाम राम बलराम राम बलराम वाह छान झालं राम बलानुन सं काय सांगितलं नंतर सांगतो राम बलराम सं संकर्षण जमलंय त्याचं अवघड नाव ठरवतो संकर्षण पडत अवघड ते नावलं. त्याच्यानंतर मग बघितलं दुसरे चिरंजीव बसले होते यशोदा राणीच्या चिरंजीव बसले होते रोहिणीच्या मांडीवरती त्याच्याकडे बघितलं आणि भगवंताकडे बघितल्यानंतर गर्गाचार्यांनी डोळे भेटले आणि डोळे भेटून गंभीर झाले. हातामध्ये पंचांग नावाला घेतलं होतं तसंच होतं आणि डोळे बंद करून भगवंताच्या हृदयाशी आपल्या हृदयातून बोलतात, देवा नामकरण करायचंय आशीर्वाद दे, तुझं नाव सांगायचंय, जे बोललेलं ते आपलं जगत घेणारे नाव काय सांगू. देव म्हटले गुरुजी तुम्ही ठेवा, बाकीची नावं माझी मी ठेवून घेईन. आई वडील प्रेमाने काही नाव ठेवतात पण बाकीची खरी नावं तर त्याला तुझ्या मित्रांचं स्वतः ठेवून घेतो कर्तृत्वाने, ठेवा काय ठेवा. आणि त्यावेळेला गुरुजींनी मग त्याकडे बघितलं आणि सांगितलं या संवर्णस्त्रयो शुक्लो रक्तस्तथा पीत इदानी कृष्णता हा जो
साळ्यावाडा तुझा मुलगा आहे ना, त्याने प्रत्येक युगामध्ये अवतार घेतलेला आहे, जन्माला आलाय. कधी हा कृष्णवर्णाचा, कधी हा शुभ्रवर्णाचा, कधी रक्तवर्णाचा, कधी पितवर्णाचा होता, सांप्रत काळ हा कृष्णवर्णाचा. हा कृष्णवर्णाचा आहे, मुळेचं नाव कृष्ण असं. आणि नंतर म्हटलं ते एकेचं नाव कृष्ण मी ठेवतो. आणि त्यावेळेला हातातलं कुंकू मी कपाळ लावलं नाही आणि म्हटले प्रागयम वसुदेवस्य क्वचित जाता स्तवात्मजा वासुदेव इति श्रीमान विज्ञाचं प्रथक्षते. नंद महोदया, हा तुझा पुत्र कधी काळी वसुदेवांचा पुत्र होता आणि हे रहस्य जाणणारे लोक याला श्रीमान वासुदेव असंही म्हणतात. वसुदेवाचा पुत्र होता पण नंदबाबांनी डोक्यामध्ये असलं की वसुदेवांची सहा मुलांचं काहीतरी गडबड झाली, कदाचित तो आला असेल असे. आणि त्याला श्रीमान वासुदेव म्हणजे वासुदेव म्हणतात, कपडाला कुंकू त्याचं नक्षत्र वरील नाव होतं आणि म्हणून त्याला वासुदेव असंही म्हणतो. त्यावेळेला यशोदा म्हटली गुरुजी नाव छान ठेवलं वासुदेव, पण ते काय काय म्हटलं तुम्ही, ते ते कृष्ण ते अवघड नाव आहे, फार अवघड नाव आहे, सोपं नाव सांगा ना. मग हा कारा आहे म्हणून मी कृष्ण म्हणताना, मग श्याम म्हणू का, आम्ही लल्ला म्हणू का, कान्हा म्हणू का, कन्हैया म्हणू का, असं विचारलं. त्यावेळेला गुरुजी म्हणतात बहुनी संती नामाने रूपाणी सुतस्य ते गुणकर्मानुरूपाणी नान्यहं वेदनो जनाः. ज्या काय सांगू माते, ज्या पुत्राची पुष्कळ नाव आणि रूप आहे, जितके गुण जितकी कर्म तितकी त्याला अनुसरून वेगवेगळी नावं आहेत हे मी जाणतो, पण सर्वसामान्य लोक जाणत नाही. तू जे म्हणशील ते नाव यायला चालेल, पण एक सांगतो एषवश्रेयादस्य गोकुकुल नंदनः अनेन सर्व दुर्गाणी यूयम मंजस्तरिषथ. हा तुमचं परमकल्याण करेल, हा तुमच्या गाईंना आनंदित करेल, याच्या साह्याने तुम्ही मोठ्या मोठ्या संकटातून लीलया पार पडा. पूर्वीच्या काळी एकदा राजा नव्हता पृथ्वीला, त्यावेळेला ह्यांनी अनेक वाढलेल्या चोरांना आणि वाईट गोष्टींचा नाश केला होता. तर एक सांगतो, मी तुम्हाला विचारतो संकट काय, तर तू घाबरू नको. हा गुणांच्या बाबतीमध्ये भगवान नारायणांच्या सारखाच आहे, तू याचं रक्षण अत्यंत सावधपणे कर. मोठा झाल्यानंतर हा जगताचं रक्षण कर. नंदबाबांना सर्व उत्तर दिली आणि कृष्ण नाव दिलं. गोपिका आजूबाजूला आल्या होत्या कुठला कागद लढला करून, आणि त्याने ऐकलं कृष्ण नाव. गायीनाही आवडलं कृष्ण नाव, गायीने हांबरायला सुरुवात केली आणि गायी आज सुद्धा हांबरताना भगवंताला हाक मारतात. त्या म्हणतात कृष्णा 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 या नावाने आजही हांबरतात गायी. आणि भगवंत त्या नावाने रंगले आणि सगळ्या गोपिका भगवंताचं नाचून नाचू लागल्या, गाऊ लागल्या, जय जयकार करू लागल्या. मैने मंदिर चाली रे Thank you.
रांगता रांगता भगवंताने
अनेक लीला केल्या, त्याच्यामध्ये भगवंताने गोकुळवासियांचं लोणी खायला सुरुवात केली. त्या गोपिका प्रेमाने गोकुळाला कृष्णाला लबाड चोरा असं म्हणत असत. त्या चोर म्हणत होते, आता कृष्ण चोर नव्हता, त्यांनी लोणी खाव त्याला वाटत होतं. पण जसं प्रेमाने आपण आपल्या पोराला लबाड आहे, एक नंबरचा तो लबाड दिसतो मला म्हणतात, त्याच्यामध्ये ते लबाड म्हणणं हे प्रेमाची उपाधी असते. तसंच ते त्याला लबाड किंवा चोर म्हणत होते. आणि भगवंताने नवनीत घेण्याचं निमित्त करून गोपिकांच्या अंतःकरणातला प्रेमभाव जो त्याला देता येत नव्हता, तो प्रेमभाव आपल्या हाताने त्यांनी काढायला सुरुवात केली आणि जगताला आनंद दिला. कुठे वर्णन सुंदर केले, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी, नामदेव म्हणतात तळवे Thank you.
Thank you.
गोपिकांना शिकवलं तो संपूर्ण वार्तालाप आपण माध्यान सत्रामध्ये बघूया. झालेली सेवा भगवत चरणारविंद अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्सत गुरुचरणार नमस्ती. पुंडलिका वरदे श्रीदेव तुका श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ माऊली महाराज की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण आनंदवन संस्थांच्या पेजवरती ही कथा प्रत्यक्ष पाहत आहात. ही कथा आपल्याला आनंदवन संस्थान सोनगीर धुळे या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा पाहता येईल. एकमेकांना सांगा, अधिकाधिक लोकांनी सबस्क्राईब करा आणि आपण ही कथा प्रत्यक्ष यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा बघूयात. आपल्याला आनंद पुन्हा पुन्हा घेता येईल. प्रत्येकाने पूर्ण वेळ देऊन यूट्यूब चॅनेलवरती अगदी कथा न थांबता बघा. सर्वांना माझा जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.